सो गुड मॉर्निंग फ्रेंड्स, होपफुली तुम्ही कालचं लेक्चर बघितलं असेल आणि थोडे नवीन पद्धतीने आपण करण्याचा प्रयत्न केलेला आहे. सो तुम्हाला होपफुली आवडलं असेल, रिस्पॉन्सवरून तरी वाटतं की आवडलं आहे. ठीक आहे, सो याच्यामध्ये एक गोष्ट चांगली होती, तुम्हाला डेफिनेशन्स वगैरे क्लिअरली इथे तुम्हाला बघायला मिळतात, लिहू शकता, तुमचं तुम्ही नोट डाऊन करू शकता. सो आपण काल वेक्टर्सला सुरुवात केली होती आणि बेसिकली ह्या लेसनबद्दल मी आधी पण सांगितलं की हा मॅक्सिमम तुमचा बेस्ड आहे, हा थेरॉटिकली स्टार्टिंगचा पार्ट तुमचा बेस आहे. टर्मिनॉलॉजीज आणि इंट्रोडक्शनवरती थोडा वेळ जातो, त्यानंतर तुम्ही प्रॉब्लेम्स वगैरेचं बघू शकता. प्रॉब्लेम्सचा काही फार असा विषय नाही आहे, प्रॉब्लेम्स नंतर सुद्धा तुम्ही बघू शकता, चेक करू शकता. कारण कसं आहे की प्रॉब्लेम्स बघायचं म्हटलं तर ह्याच्यावरती सिम्पल सिम्पल प्रॉब्लेम जे होते ते मी काल घेतलेले आहेत, त्याच्यानंतरचे जे प्रॉब्लेम्स असतील ते तुम्ही चेकआउट करून घेऊ शकता. ज्यावेळी आपलं लेक्चर पुढे पुढे जाईल तुम्हाला मी देत जाणार आहे, सो तुम्ही ते सोडवू शकता. पण त्या प्रॉब्लेम्सला अप्रोच जो असला पाहिजे तो व्हिज्युअलायझेशनने जास्त असतो. ठीक आहे, वेक्टरमध्ये काय आहे विषय की व्हिज्युअलायझेशन इज व्हेरी इम्पॉर्टंट थिंग. सो व्हिज्युअलायझेशन जे काय होणार आहे तर ते काय, तुम्हाला जर एखादी टर्मिनॉलॉजी करेक्टली माहिती असेल तर तुम्ही प्रॉपर व्हिज्युअलाइज करू शकता. मी म्हटलं बाबा दोन वेक्टर आहेत, दोन वेक्टर आहेत ते कुठे आहेत हेच मला माहित नाहीये, कसे आहेत हेच माहित नाहीये, तर मी काय प्रॉब्लेम सोडवणार. सो प्रॉपरली मला प्रॉब्लेम सोडवण्यासाठी ना महत्वाचा व्हिज्युअलायझेशनचा जो पार्ट आहे तर त्यासाठी मला बेसिक टर्मिनॉलॉजी समजायला पाहिजे, ते समजणं फार इम्पॉर्टंट आहे. म्हणूनच कालचा आपण भरपूर वेळ ह्यासाठी दिला होता, त्यामध्ये ट्रायंगल पॅरलोग्रामचं ऍडिशन वगैरे बघितलं, अल्जेब्रा बघितला होता, थोड्याशा गोष्टी बघितल्या आपण. सो ते जे डेफिनेशन्स होते ते मला वाटतं तुम्हाला सगळ्यांना क्लिअर झालं असेल. थेरॉटिकली एक लक्षात घ्या, थोडासा कंटाळा येणार आहे, मीही मान्य करतो की पहिले एक दोन लेक्चर तुम्हाला असं वाटेल अरे किती हे डेफिनेशन आहेत, किती अजून एक्सप्लेनेशन बाकी आहे, कधी आपण प्रॉब्लेम्सला जंप करणार, कधी प्रॉपर प्रॉब्लेम्सवरती आपण सुरुवात करणार, ह्याचा थोडासा तुम्हाला विषय वाटत असणार आहे आणि मी मान्य करतो ही गोष्ट. यामध्ये काही म्हणताना दोराही नाही आहे, तुमचं आणि माझं मत यावरती एकच राहील, पण पर्याय नाही आहे आपल्याला, हे पण मत आपलं एकत्र जुळलं पाहिजे. ठीक आहे, सो आपण आज सुद्धा थोडंसं थेरॉटिकलच जाणार आहे, पर्याय नाही आहे माझ्यासमोर. सो तुम्ही थोडंसं ऍडजस्ट करायचे दोन दिवस लेक्चर्स, कारण कसं आहे की तुम्हाला ह्या दोन लेक्चर्स नंतर प्रॉपर एकदा आपण पुढे गेलो थर्ड लेक्चर असून थोडं प्रॉब्लेम्स वगैरे व्यवस्थित सुरू होतील, सो त्यावेळी मॅनेज होतील गोष्टी. पण आता थोडंसं थिअरी आहे, कंटाळा करायचं नाही, व्यवस्थित लेक्चरकडे लक्ष द्यायचं. ठीक आहे, सो चला बेसिक काही थिअरी पासून सुरू करूया. लेट अस चेक वेदर द पॉइंट इज वर्किंग. यस इट इज. सो फर्स्ट थिंग इज पॉइंट्स टू रिमेंबर. आता पॉइंट्स टू रिमेंबर ऑब्व्हियसली आपण काल बऱ्याच गोष्टी बघितल्या, सो अजून काही गोष्टी बघणार आहे. सो फर्स्ट पॉईंट आपण बघूया, टू पॉइंट्स आर ऑलवेज कोलिनियर. आता याच्यामध्ये एक्सप्लेनेशनची काही गरज आहे असं मला वाटत नाही, तरी पण चला करून घेऊया. दोन पॉईंट दिलेले आहेत, ठीक आहे, हा एक पॉईंट आहे, हा एक कुठेही पॉईंट असेल, ठीक आहे, दिस पॉईंट्स विल बी ऑलवेज कोलिनियर, ह्याच्यामध्ये काय विषय नाही आहे. सो बट एन ऑब्व्हियस थिंग आहे की दे विल बी कोलिनियर फॉर शुअर. ठीक आहे, डिफिकल्ट होतं ना, थ्री ऑर मोर पॉईंट्स मे ऑर मे नॉट बी कोलिनियर, हे पण एक गोष्ट आहे. आता जर मी एक पॉईंट इथे काढला, एक पॉईंट इथे काढला आणि एक पॉईंट इथे काढला, तर ऑब्व्हियसली मी इथे जॉईन केला तर हा कोलिनियर नाही, इथे जॉईन केला तर हा कोलिनियर नाही, यांना जॉईन केलं तर हा नाही आहे. ठीक आहे, सो बेसिक आपण हे दोन पॉईंट जॉईन करून घेऊया. हे दोन पॉईंट जॉईन झाल्यामुळे हा पॉईंट वन असेल, हा पॉईंट टू असेल, हा पॉईंट थ्री असेल, हे काय कोलिनियर नाही आहे. ठीक आहे, सो मे ऑर मे नॉट बी होऊ शकतं. थर्ड पॉईंट इथे पण येऊ शकतो, दिस विल बी वन केस अँड अ पॉईंट कॅन बी हिअर, सो दे मे ऑर मे नॉट बी असं म्हटलेलं आहे. मे ऑर मे नॉट बी म्हणजे होऊ पण शकतं आणि नाही पण, ही गोष्ट तुम्हाला ऑब्व्हियसली माहिती आहे, क्लिअर आहे. ठीक आहे, अ वेक्टर कॅन बी कंटेन्ड बाय इन्फिनाइट प्लेन्स. पहिली गोष्ट म्हणजे वेक्टर इज कंटेन्ड बाय अ प्लेन म्हणजे काय आहे, तर एक इथं आता रफली एक आपण थोडंसं टू डी मध्येच बघूया एक्सप्लेनेशन. ऑब्व्हियसली आता थ्री डी मला इथे काही काढता येणार नाही आहे. हा एक वेक्टर आहे, ठीक आहे, वेक्टर ए म्हणूया. आता ह्या प्लेनमध्ये आहे असं समजा. आता फॉर एक्झाम्पल इथे बघा, आता हा माझा हात एक प्लेन पकडला तर मी असा हा वेक्टर काढलेला आहे. ठीक आहे, सो दिस विल बी, किंवा असं बघा, दिस विल बी माय वेक्टर. हा जो वेक्टर आहे हा या प्लेनमध्ये आहे, असा असेल तरी आहे, असा असेल तरी आहे, असा असेल, रोटेट केला तरी फरक नाही पडणार. ठीक आहे, सो तो त्या प्लेनमध्ये आहे. मग हा वेक्टर किती प्लेन्समध्ये आहे, तर तो इन्फिनाइट प्लेन्समध्ये असू शकतो. कारण काय आहे, मी माझा वेक्टर काय करू शकतो, ट्रान्सलेट करू शकतो. ही गोष्ट तुम्हाला माहिती आहे. हा उचलून मी इथे वरती घेऊन गेलो ना इथे, ओके, तरी चालणार आहे, किंवा वरून याला खाली आणलं तरी चालणार, काय प्रॉब्लेम नाही आहे. ठीक आहे, सो आपल्याला ही गोष्ट माहिती आहे. ट्रान्सलेट करताना काय, फ्री वेक्टर बद्दलच आपण ऑब्व्हियसली बोलतोय. आता हे वारंवार आता आठवण करून द्यायला सांगू नका की फ्री वेक्टर आहे, फ्री वेक्टर आहे, म्हणजे प्रत्येक वेळी हे आठवण करून द्यायची गरज नाही आहे. की मॅथ्समध्ये मी ज्यावेळी वेक्टर डिस्कस करतोय जोपर्यंत मी सांगत नाही आहे की इट इज नॉट अ फ्री वेक्टर, तोपर्यंत तो फ्री वेक्टरच आहे. ठीक आहे, सो ऑब्व्हियसली ते ट्रान्सलेट करता येणार आहे, कारण त्या फ्री वेक्टरचे आपण डेफिनेशन बघितले. बघा आता ती डेफिनेशन इथे उपयोगी आली आपल्याला. ठीक आहे, सो हा पार्ट झाला. आता कधी इन्फिनाइट प्लेन्स म्हणजे ऑब्व्हियसली आता तुम्ही बघा असं असं असे इन्फिनाइट प्लेन्स होऊ शकतात आणि तो वेक्टर सगळ्या प्लेन्समध्ये एक्झिस्ट करू शकतो. जर हा वेक्टर इथे एक्झिस्ट करतोय, हा एक अजून प्लेन आहे, तो तरी एक्झिस्ट करणार आहे, इथे पण एक्झिस्ट, इथे पण एक्झिस्ट. ठीक आहे, सो इन्फिनाइट नंबर ऑफ प्लेन्समध्ये तो ऑब्व्हियसली एक्झिस्ट करणार आहे, हे तुम्हाला कळलं पाहिजे. सो हा बेसिक पॉईंट आहे.
ठीक आहे, अजून कधी नसेल, ठीक आहे, वेक्टर कधी नसणार आहे, तर ते एक जर आपण बघायचं म्हटलं, आता विचार करा की कंटेन्ट बाय प्लेन आहे, तर तो आता काय आहे की जर एखादा प्लेन असा आहे आणि मी जर एक वेक्टर इथे घेतला, ठीक आहे, आता हा वेक्टर तुम्ही कितीही ट्रान्सलेट करून घ्या, बघा हा वेक्टर तुम्ही कितीही ट्रान्सलेट करून घ्या, हा लाईनही करणार. म्हणजे आता मी इथे जर फिगर वाईज काढायचं म्हटलं, तर अगदी बेसिक इथे सांगायचं म्हटलं तर हा एक आपला इथे डायग्राम काढली आणि हा एक कुठेतरी इथे वेक्टर दाखवला मी, ठीक आहे, हा वेक्टर ए म्हटलं, तर हा वेक्टर तुम्ही कितीही ट्रान्सलेट करून घ्या तो त्या प्लेनवरती कधीच नाही येणार आहे. लक्ष, कंटेंट बाय प्लेन म्हणजे तो अख्खा प्लेनमध्ये असला पाहिजे. तुम्ही म्हणा सर पॉईंट आहे असं नाही चालत, वेक्टर अख्खाच्या अख्खा त्या प्लेनमध्ये लाय असला पाहिजे, हा नाही लाय करत. तुम्ही इथून इथे किती ट्रान्सलेट करा, इथून इथपर्यंत घेऊन जा वरती किंवा अजून मोठा प्लेन काढा, पण तो या प्लेनमध्ये कधीच एक्झिस्ट करणार नाही. लक्षात घ्या, ट्रान्सलेशन इथून इथपर्यंत किती केलं, पण असा जो आहे हा जो लाय करतोय, दिस वेक्टर इज लाईंग इन द प्लेन, पण ज्यावेळी मी असा हा प्लेन आहे आणि हा वेक्टर बघितला तर हा मी असा वळवू शकत नाही, डायरेक्शन मला बदलता येत नाही. लक्षात घ्या, तुम्हाला ही गोष्ट आधी पण सांगितलं, वी कॅनॉट चेंज द डिरेक्शन, नाहीतर मग एवढे वेक्टर डिफाईन करून उपयोगच काय, माझ्याच नाही ना कुठल्या गोष्टीला, सगळे वेक्टर सेमच आहे म्हणूया. मग काय आहे, किंवा ज्यावेळी मी असा बघणार आहे त्यावेळी काय ट्रान्सलेट होतोय, ठीक आहे, ट्रान्सलेट होतोय म्हणजे काय, मी इथून इथपर्यंत घेऊन जाऊ शकतो, पण ह्याच्यात काय आहे की मी याला ह्याच्यावरती आणू शकत नाही, ठीक आहे, कारण ह्याच्यावरती आणलं म्हणजे मी काय केलं, डायरेक्शन बदलली, सो ते मला करता येणार नाही, ठीक आहे. सो हा पॉईंट मे बी क्लिअर झाला असेल. सो अ वेक्टर कॅन बी कंटेन्ड बाय इन्फिनाइट नंबर ऑफ प्लेन्स, ठीक आहे. सो ही गोष्ट क्लिअर करून ठेवा. टू नॉन कोलिनियर वेक्टर्स विल बी ऑलवेज डिफाइंड, विल ऑलवेज डिफाइन युनिक पॉइंट विच विल कंटेन, पॉइंट नको आहे आपल्याला इथे, विल जस्ट, वी डोंट नीड पॉइंट, वी नीड प्लेन, ठीक आहे, प्लेन विच विल कंटेन बोथ वेक्टर. टू नॉन कोलिनियर वेक्टर्स विल ऑलवेज डिफाइन युनिक प्लेन विच विल कंटेन बोथ द वेक्टर, ठीक आहे. आता दोन नॉन कोलिनियर वेक्टर्स आहे, ठीक आहे, दोन नॉन कोलिनियर वेक्टर बद्दल आता बोलायचं झालं तर ग्राफिकली मी तुम्हाला दाखवण्याचा पहिला प्रयत्न करतो की हे दोन वेक्टर्स बघा, हे इमॅजिन दिस टू आर वेक्टर्स, ठीक आहे, हा आणि हा, हे दोन वेक्टर्स आहेत असं इमॅजिन करा. आता मी एक असा प्लेन ठेवला, सो दिस प्लेन कंटेन्स दिस टू वेक्टर्स, हे तर मला क्लिअर झालं याच्यावरून, बघा. सो हा मी असा काय इथे टिल्ट केला किंवा हा प्लेन मी असा काय टिल्ट केला, हे आहे असा ठेवला वेक्टर तरी सुद्धा तो त्या प्लेन मध्ये लाय करणार, ऑब्व्हियसली. आता तुम्ही हात जरा मोठा इमॅजिन करा, म्हणजे नेदर मिळाला सर हात सरासा बाहेर आलाय असं नाही आहे, सो ही गोष्ट समजून घ्या. हे असा जर असेल तर हा काय, हा एका प्लेन मध्ये लाय करतोय. सो टू वेक्टर्स वेन दे आर नॉन कोलिनियर विल लाय इन अ प्लेन, हे कायम लक्षात ठेवा, अँड दे विल डिफाइन अ युनिक प्लेन. सो या प्लेन साठी ओरिएंटेशन वाईज जर बघितलं, जर असाच्या असा हा प्लेन आहे, असेच्या असे वेक्टर आहेत, तर ह्या ओरिएंटेशनला हा प्लेन युनिक आहे, लक्षात घ्या. अँड दिस टू कोलिनियर वेक्टर्स विल ऑलवेज रिमेन इन साइड द प्लेन, ठीक आहे. सो ही गोष्ट थोडीशी विचार करण्यासारखी आहे, लक्षात घ्या. काय आहे व्हिज्युअलायझेशन, का मी इम्पॉर्टंट म्हणतोय, तर ह्या गोष्टीसाठी इम्पॉर्टंट म्हणतोय. सो तुम्ही ऑब्व्हियसली इथे एक प्लेन काढून घ्या, काही फरक पडत नाही. आता मी ओरिएंटेशन वाईज म्हटले म्हणजे काय, कंपल्सरी थोडे असं आहे की हे वेक्टर्स असेच असले पाहिजेत, असं काही कंपल्शन नाही. इकडे पण असेल, वरती असेल, या साईडला कुठलेही असू शकतं, पण याच्या ओरिएंटेशनला ज्यावेळी एखादा प्लेन डिफाईन होतो तर तो त्या ओरिएंटेशन वाईज तो युनिक आहे, ठीक आहे. सो अ युनिक प्लेन विल बी फॉर्म बाय टू नॉन कोलिनियर वेक्टर अँड बोथ वेक्टर्स विल बी इनसाइड दॅट प्लेन, ठीक आहे. सो हे असे घेऊ शकत नाही मी इकडे ना, ठीक आहे. सो तो प्लेन जो आहे तो इथे हे वेक्टर आहेत, तर त्याने एक प्लेन डिफाईन 100% करणार. असे असतील तर असा प्लेन होईल, असे असतील तर असा प्लेन होईल. सो ते डिफाईन तर करणार आहेत, प्लेनचे हे डिरेक्शन अशी असली पाहिजे असं नाही, असा पण असेल, असं असेल, कुठलंही असेल, 360 कसाही फिरेल. पण ज्यावेळी मी दोन नॉन कोलिनियर वेक्टर्स काढणार आहे स्पेसमध्ये, 100% ते एक प्लेन डिफाईन करणार आहे, ठीक आहे. सो ही गोष्ट क्लिअर असली पाहिजे. सो होपफुली इथपर्यंत जरी तुम्हाला क्लिअर झालं असेल, ह्या सिम्पल डेफिनेशन आहेत, पॉईंटचं तुम्हाला माहिती होतं, वेक्टर इन्फिनाइट प्लेनमध्ये कसा लाय करतो हे सुद्धा क्लिअर केलं, आणि दोन वेक्टर नॉन कोलिनियर असतील त्यावेळी ते युनिक प्लेन डिफाईन करणार आहे. ह्याचं महत्व आहे, ह्याचं आपल्याला गरज लागणार आहे, हे आपल्याला कुठे ना कुठे पुढे प्रॉब्लेम्समध्ये वाचायचं आहे, ठीक आहे. सो चलो लेट्स मूव टू द नेक्स्ट स्लाइड. आता पॅरलल टू अ प्लेन इन्फिनाइट युनिट वेक्टर्स एक्झिस्ट, ठीक आहे. आता इन्फिनाइट युनिट वेक्टर्स एक्झिस्ट जर पॅरलल टू प्लेन काढायचं असेल, तर पॅरलल टू प्लेन, आता हे व्हिज्युअलायझेशन कसं करूया हे पहिला क्लिअर करून घ्या, ठीक आहे. व्हिज्युअलायझेशन आपण बघून घेऊया. व्हिज्युअलायझेशन केलं तर असं आहे, मी एक काय करतो, एक वेक्टर हा युनिट वेक्टर असा काढला, एक युनिट वेक्टर असा काढला, इथून एक युनिट वेक्टर काढला, इथून एक युनिट वेक्टर काढला. सो काय झालं, असे किती वेक्टर्स असतील युनिट वेक्टर्स, तर इन्फिनाइट. आता हा सेम वेक्टर नाही आहे, लक्षात घ्या, दिस ऑल आर डिफरंट वेक्टर्स. नाही तुम्ही म्हणा सर हा आणि हा वेक्टर सेम आहे का, तर नाही, हे सगळे डिफरंट आहेत. कारण साहजिक आहे, तुम्हाला माहिती आहे, ज्यावेळी मी एखादं वेक्टर ट्रान्सलेट करतो त्याची मी डिरेक्शन नाही बदलू शकत, इथे मी डिरेक्शन बदलतोय, बरोबर आहे. म्हणजेच काय आहे की मी ते करू शकत नाही, म्हणजे हे काय, हे डिफरंट डिफरंट वेक्टर्स आहेत. सो हे डिफरंट वेक्टर्स असणार आहेत, तर 100% हे किती इन्फिनाइट होऊ शकतात. आता इथे मी चारच काढून दाखवले, सोडा, पण तुम्हाला कळलं असेल पॉईंट की इन्फिनाइट नंबर ऑफ वेक्टर्स
यूनिट वेक्टर्स कैन लाय पैरेलल टू अ प्लेन. सो हे समजलं असेल, ठीक आहे. सो दिस पॉइंट इज डन. होपफुली समजलं असेल, थोडंसं लक्ष द्याल. जसं नाही समजलं तर मला मान्य आहे की पहिल्या टेकमध्ये कळेल की नाही कळेल, पण थोडं परत रिपीट लेक्चर बघा तरी चालणार आपल्याला. काय त्याचं असं कोणी अडवलेलं नाही की एकदाच लेक्चर बघा. आता परपेंडिक्युलर टू अ प्लेन टू युनिट वेक्टर्स एक्झिस्ट. आता परपेंडिक्युलर टू अ प्लेन टू युनिट वेक्टर एक्झिस्ट करतात हे कळल्यावर मला प्रत्येक वेळी ना असं वेक्टर म्हटलं की काय घाबरायची गरज नाही आहे. तुम्ही स्ट्रेट लाईन इमॅजिन करा ना, एक लाईन इमॅजिन करा, एक लाईन सेगमेंट इमॅजिन करा, तेवढं इमॅजिन केलं तरी पुष्कळच आहे. मग असं असताना सिम्पल गोष्ट आहे, तुम्ही हा प्लेन इमॅजिन करा आणि आता बघा हा एक वेक्टर असेल, ठीक आहे. इफ दिस इज वन ऑफ द वेक्टर्स, हा इथे पण एक वेक्टर असणार ना, इथे पण एक वेक्टर असेल. हा जर या प्लेनला परपेंडिक्युलर आहे तर इथे पण एक वेक्टर काय असणार, परपेंडिक्युलर असणार. सिम्पल एकदम गोष्ट आहे बघा. आता मी इथे आता हे 3D मध्ये हाताने दाखवतोय मी, इथे ऑब्व्हियसली मला 2D मध्येच काढावं लागेल, त्याला मला कुठे पर्याय नाही आहे. सो इफ दिस इज वन ऑफ द परपेंडिक्युलर वेक्टर, इथून बॉटम वरून एक परपेंडिक्युलर वेक्टर येणार आहे हे तुम्हाला कळलं पाहिजे, ठीक आहे. सो हे इमेज वगैरे ह्या फॉर्म मध्ये आपण पुढे याला जास्त डिस्कवर करणार आहे, प्रश्नच नाही त्याबद्दल, ठीक आहे. सो परपेंडिक्युलर टू अ प्लेन टू युनिट वेक्टर एक्झिस्ट, ठीक आहे. आता हा एक झाला आणि हा एक झाला, सिम्पल गोष्ट आहे. सो हे पण क्लिअर झालं असेल बघा. व्हिज्युअलायझेशन करणं फार इम्पॉर्टंट आहे. वाचल्यानंतर माझं म्हणणं आहे तुम्ही स्वतः व्हिज्युअलाइज करा, नाहीतर काय होणार माहितीये की मी सांगत चाललोय तुम्ही बघत चाललाय तर मजा नाहीये त्याच्यामध्ये. तुम्ही ज्यावेळी स्वतः बघा, स्वतः विचार करायला याच्यावरती, त्यावेळी काहीतरी त्याचा उपयोग जास्त होणार आहे आपल्याला, ओके. सो पॅरलल टू अ लाईन टू युनिट वेक्टर्स एक्झिस्ट. आता पॅरलल टू अ लाईन म्हणजे आता एक लाईन इतर पहिलं काढून घेऊया. आता याला पॅरलल एक वेक्टर मी असा काढला, चलो ठीक आहे. आता इथे मला काही डिरेक्शन बद्दल काय कोण म्हटलेलं नाही आहे, ठीक आहे. डिरेक्शन बद्दल अजिबात मला कोण म्हटलेलं नाही आहे. मी असा पण काढू शकतो इथून, आहे ना, सॉरी एक लाईन आपण असं करूया, ओके. दिस इज लाईन, हा एक वेक्टर झाला, ठीक आहे. पॅरलेल टू अ प्लेन टू युनिट वेक्टर्स एक्झिस्ट. सो काय फरक पडतो आपल्याला, काय की बाबा म्हणतात ना, एखादा वेक्टर आपल्याला ऑब्व्हियसली लाईनला जर आपण पॅरलेल म्हणतोय, ठीक आहे. सो डिरेक्शन वाईज तर ते काही असू शकतं. सो एका लाईनला काय होणार आहे, टू युनिट वेक्टर्स विल एक्झिस्ट पॅरलेल टू अ लाईन, ठीक आहे. सो हे पण सिम्पल आहे, या पद्धतीने तुम्ही डिस्कवर करू शकता, ठीक आहे. त्याच्यानंतर काय, परपेंडिक्युलर टू अ लाईन इन्फिनाइट युनिट वेक्टर्स एक्झिस्ट, ओके. आता ह्यांचं म्हणणं आहे पॅरलेल टू अ लाईन असेल, ओके, म्हणजे थोडक्यात काय पॅरलल टू अ लाईन असेल तर काय, एखादा वेक्टर ट्रान्सलेट करू शकतो तो कुठूनही, इथे पण घेऊ शकतो मी, इथे पण घेऊ शकतो, ठीक आहे. पण राऊंड राऊंड किती होणार आहे, तर ते दोनच वेक्टर युनिट वेक्टर्स एक्झिस्ट करू शकतात. पण त्यांचं म्हणणं असं आहे की परपेंडिक्युलर टू अ लाईन इन्फिनाइट युनिट वेक्टर्स एक्झिस्ट. मग आता हे कसं आपण प्रूव्ह करू शकतो, पहिली गोष्ट म्हणजे इथे काढून दाखवतो, बघा क्लिअर होतंय का. आता हे परपेंडिक्युलर तर वाटणार नाही आहे तुम्हाला, पण 3D मध्ये इमॅजिन करा, 3D मध्ये हे इमॅजिन करा की हा आपला गिवन वेक्टर आहे, ठीक आहे, सॉरी गिवन लाईन आहे, गिवन लाईन आहे आणि हे वेक्टर्स आहेत. सो हा एक परपेंडिक्युलर वेक्टर म्हणजे पहिली गोष्ट आता समजवण्याचा प्रयत्न करतो की विचार करा ही लाईन आहे, ठीक आहे. इफ दिस इज अ लाईन, ओके, इथे मोस्ट प्रोबॅबली इथे तुम्हाला प्रॉपर दिसेल, ही लाईन आहे आणि हा जो एक मी वेक्टर म्हणतोय, ठीक आहे. तर हा वेक्टर अशा पद्धतीने फिरू शकतो, बरोबर आहे, इन दिस वे इट कॅन टर्न, बरोबर. म्हणजेच काय आहे की हा जेव्हा आता ते फिरलेली डायग्राम जी तुमच्या स्क्रीनवरती आहे ती बघू शकता की ते का मी असे चक्र काढलेत. तर हा जो परपेंडिक्युलर आहे हा पण परपेंडिक्युलर, हा पण परपेंडिक्युलर, हा पण परपेंडिक्युलर, ऑब्व्हियसली मागच्या साईडला आलो तरी परपेंडिक्युलर, तो त्या लाईनला परपेंडिक्युलर आहे हे समजून घेणं फार गरजेचं आहे. लक्षात घ्या, तो भले असा टिल्ट होतोय पण लाईनला असाही तो परपेंडिक्युलर असा झाला तरी तो परपेंडिक्युलर, म्हणजे काय बदल तर झाला नाही. मग असे किती इन्फिनाइट किती वेक्टर्स एक्झिस्ट करणार, तर इन्फिनाइट नंबर ऑफ वेक्टर एक्झिस्ट करणार, ठीक आहे. थोडं तुम्हाला बघायला असं वेगळं वाटत असेल की सर हे काय मिमिक्री करून दाखवायला लागलेत वेक्टर्स बद्दल, पण पर्याय नाही माझ्यासमोर. लाईव्ह क्लासमध्ये हे जास्त इफेक्टिव्हली समजवता येतात गोष्टी, कसं आहे कारण तिथे पण मी असं ऑब्व्हियसली मी हातवारे करूनच दाखवणार आहे, पण थोडंसं इफेक्ट वेगळा पडतो. सो इथे मॅक्सिमम माझ्या एफर्ट मी ट्राय करतो की तुम्हाला इथे क्लिअर होऊन जातील गोष्टी, ओके. सो ह्या दोन गोष्टी ठीक आहेत, हे झालं पॅरलल टू अ लाईन झालं, ओके ओके. हे पण ह्याच्यामध्ये अजून काही सांगण्यासारखं का मला वाटत नाही, ओके ठीक आहे. नेक्स्ट बघूया, टू वेक्टर्स आर ऑलवेज कोप्लॅनर. आता मला वाटतं ही गोष्ट आपण डिस्कस करून झालेली आहे, ठीक आहे. टू वेक्टर्स आर ऑलवेज कोप्लॅनर, त्याच्याबद्दल फार काही डिस्कशन करायची मला वाटतं इथे गरज नाही. मगाशी आपण बघितलं दोन कोलिनियर वेक्टर्स असेल तर ते एक प्लेन हे करणार आहेत, फॉर्म करणार आहेत. आता दोन वेक्टर्स तुमचा एक असा असेल एक असा असेल तरी सुद्धा काय आहे, ते कोप्लॅनर्स असणार आहे, ठीक आहे. टू वेक्टर्स विल बी ऑलवेज कोप्लॅनर. आता दोन साठी जर मी गोष्ट बोलतोय, आता हे कोलिनियर नॉन कोलिनियर दोन्ही दाखवले आपण. आता नॉन कोलिनियर बघितलं, मी कोलिनियरचा फॉर्म दाखवते की असे असतील तरी सुद्धा ते एका प्लेन मध्ये असणार आहेत, बरोबर आहे, कळतंय. बघा असा वेक्टर आहे आणि ह्याला अजून एक पॅरलल, तर हा एका प्लेन मध्येच झाला. इथे बघितला तर इथे आणि इथे असे दोन वेक्टर असतील तर ऑब्व्हियसली प्लेन मध्ये लाय करणार आहे, सो ते कोप्लॅनर आहे. पण तीन साठी ही गोष्ट मी बोलू शकत नाही,
ऑब्व्हियसली तीन साठी बोलू शकत नाही, आता तीन साठी का नाही बोलू शकत ते पण आपण थोडंसं बघूया, ठीक आहे. सो आता इथे बघा, आता हे तुम्हाला कितपत प्रॉपर दिसते मला माहित नाही. असा जर वेक्टरचा फॉर्म आहे, ठीक आहे, हे तीन वेक्टर्स आहेत, तर ज्यावेळी बघा मी प्लेन असा ठेवेन, त्यावेळी हे बॉटम टू जे आहेत, हे बघा हे दोन जे वेक्टर आहेत हे काय होणार आहे, हे या प्लेन मध्ये लाय करतील. ज्यावेळी मी प्लेन असा ठेवेन त्यावेळी हे दोन लाय करतील, बरोबर आहे. असा ठेवल्यावर ज्यावेळी मी असा ठेवेन, या साईडने ठेवणार आहे, ओके, या साईडने मी ज्यावेळी ठेवण्याचा प्रयत्न करणार आहे, हा एक वेक्टर शेवटी हा इकडे आहे, हा वेक्टर बाहेरच राहणार आहे. म्हणजेच काय, ज्यावेळी मी तीन वेक्टर सोबत डील करणार आहे तर ते मे और मे नॉट बी को प्लॅनर. म्हणजे ऑब्व्हियसली कसं आहे की एकत्र एका प्लेन मध्ये असे तीन वेक्टर आहेत, तर हा प्लेन एक ठेवला इथे, तर येस दे आर को प्लॅनर. तीन वेक्टर असतील, चार असतील, किती असू दे, काय फरक पडणार नाही. बघा हे चार असे वेक्टर मी ठेवले आणि एक प्लेन मागून मी जॉईन केला, हा प्लेन जॉईन केला, हे सगळे एका प्लेन मध्ये लाय करतायत, हा एक प्लेन मध्ये लाय करतोय, ठीक आहे. पण ज्यावेळी मी असं काहीतरी काढेन, त्यावेळी काय होणार आहे, इथे केला जर मी प्लेन ऍडजस्ट, तर हा वरचा जो आहे तो इथून तो वेक्टर काय होणार आहे, इट विल नॉट लाय, बरोबर, इट विल नॉट लाय इन दिस प्लेन, तो कुठेतरी वरतीच चाललाय, ठीक आहे, अगदी स्पेसमध्येच चाललाय तो. तसंच सिमिलरली ज्यावेळी इथून अप्लाय करेन, त्यावेळी हा जो आहे हा वेक्टर लाय नाही करणार प्लेनमध्ये. बघा थोडंसं इमॅजिन होत असेल तर खूप चांगली गोष्ट आहे. जेवढं मला इथून इमॅजिनेटिव्ह तुम्हाला करून सांगता येतील तेवढं मी सांगण्याचा प्रयत्न करतोय. आपण अगदी आता 3D मध्ये तर नाही डायग्राम काढू शकत, पण एक असा आपण बघण्याचा प्रयत्न करूया. ज्यावेळी मी प्लेन इथे काढणार, सॉरी, ओके, सो ज्यावेळी हा प्लेन मी इथे ज्यावेळी ह्याच्या बॉटमला लावणार आहे, ठीक आहे, सो हा वेक्टर बाहेर राहिला. जर मी ह्या दोघांच्या इथे कुठेतरी प्लेन ऍडजस्ट केला, बरोबर आहे, तर हा वेक्टर बाहेर राहिला. सिमिलरली ह्या दोघांच्या बॉटमला जर ऍडजस्ट केला, तर हा जो वरती आहे जो इकडे वरच्या डिरेक्शनला असा जाणार आहे, ठीक आहे, हे दोन तर खाली आहेत, एक वरच्या डिरेक्शनला चाललाय, सो हा आउट झाला, बरोबर आहे. म्हणजे काय, ते कोप्लॅनर नाही आहे, ठीक आहे. सो मे और मे नॉट बी, परत मी तेच सांगितलं, चार चार असतील तरी पण होतील, एक दोन तीन चार काढा, एका प्लेन मध्ये बसवा, काय प्रॉब्लेम आहे, एक दोन तीन चार असे पण काढा, तरी काय फरक पडतो. सो दे आर लाईंग, ओके, दे आर लाईंग इन साइड अ प्लेन, त्याच्यामध्ये काय प्रॉब्लेम नाही आहे. असे किती वेक्टर्स असू शकतात, त्याचा काय प्रॉब्लेम नाही आहे, तुम्हाला मगाशी सांगितलंय. सो फ्री वेक्टर्स तुम्ही एका प्लेन मध्ये काढू शकता हवे तेवढे, त्याचा काय विषय नाही, पण टू वेक्टर्स विल बी ऑलवेज कोप्लॅनर, त्याच्याबद्दल काय प्रश्न नाही आहे. थ्री मे और मे नॉट बी, फोर मे और मे नॉट बी, ते डिपेंड करतं, ठीक आहे, त्याच्या अँगलवरती, तो त्या प्लेनला कुठल्या अँगलवरती आहे ह्याच्यावरती जास्त डिपेंड करतं. सो ती गोष्ट मला वाटतं तुम्हाला क्लिअर झाली असेल व्हिज्युअलायझेशनमुळे, नसेल तर पुन्हा बघा, लक्षात घ्या, तुमच्यासाठी चालू आहे सगळ्या गोष्टी. मला वाटतं तुम्ही हे प्रॉपरली घेतलं तरच या गोष्टी आपल्याला जास्त फायदेशीर ठरणार आहेत, ठीक आहे. सो ही गोष्ट प्रॉपर बघा, मी माग वारंवार सांगतोय की नाही समजलं रिपीट जा, पुन्हा ते लेक्चर थोडंसं बघून घे, ठीक आहे, ओके. इथे काय दिले बघूया, टू फिक्स अ स्ट्रेट लाईन वी रिक्वायर आयदर टू पॉइंट्स ऑर अ पॉइंट, इथे ऑर, ठीक आहे, ऑर असू दे, नसू दे, काय हरकत नाही, अ पॉइंट अँड अ पॅरलल डिरेक्शन, ठीक आहे, त्यानंतर अ पॉइंट अँड टू परपेंडिक्युलर, टू डिरेक्शन्स परपेंडिक्युलर टू रिक्वायर्ड लाईन विच आर म्युच्युअली नॉन कोलिनियर, ठीक आहे, आणि ऑल डिरेक्शन्स परपेंडिक्युलर स्ट्रेट लाईन आर म्युच्युअली कोप्लॅनर. सो इथे महत्वाचं काय आहे, इथे आपल्याला काय सांगितलंय, टू फिक्स अ स्ट्रेट लाईन, म्हणजे एखादी स्ट्रेट लाईन जर फिक्स करायची असेल, फिक्स म्हणजे काय, मला थोडक्यात असं म्हणू शकता की बाबा म्हणतात ना लाईन, आणि हे आता इमॅजिन करायला सांगितलं, फिक्स म्हणजे काय, एखादा प्लेन आहे, ठीक आहे, ही लाईन इथे मी, हा प्लेन आहे, ही लाईन मी इथे ठेवली, अशी ठेवली, ही मी फिक्स करून टाकली, ठीक आहे, सो आय फिक्स दिस लाईन. सो ही लाईन फिक्स करण्यासाठी मला काय काय गोष्टींची गरज लागणार आहे, हे थोडक्यात आपल्याला इथे डिस्कस करायचं आहे, ठीक आहे. सो ते एकदा आपल्याला चेकआउट करून घ्यायचं आहे. आता महत्वाचं काय, की पहिली गोष्ट म्हणजे दोन पॉईंट तर पाहिजेत, ऑब्व्हियसली आयदर टू पॉईंट म्हणजे ही सगळ्यात बेसिक कंडिशन आहे आपली. सो दोन पॉईंट जर हवे असतील मला, तर बघा कुठे गेला कर्सर, इथे हा एक पॉईंट, हा एक पॉईंट, ऑब्व्हियसली वी नीड टू पॉईंट ऍडजस्ट, ठीक आहे, टू फिक्स लाईन, ही आपल्याला गोष्ट माहिती आहे. त्याच्यानंतर अ पॉईंट अँड अ पॅरलल डिरेक्शन, ठीक आहे, अ पॉइंट आहे ना पॅरलल डिरेक्शन. आता ह्याच्यासाठी थोडासा विचार करू शकतो आपण, की एखादा पॉइंट आहे, मी आता इथे इमॅजिन करून तुम्हाला दाखवतो पहिली गोष्ट. हा जर एक पॉइंट आहे, इथे एक छोटासा पॉइंट पकडा, इफ दिस इज अ पॉइंट, ओके, आय विल शो इट हिअर मोस्ट प्रोबेबली, हा एक पॉइंट आहे, ओके, आणि याला एक पॅरलल डिरेक्शन आहे, बघा ही पॅरलल डिरेक्शन आहे, हा एक छोटासा पॉइंट आहे, हे जे दाखवले इथे, सो हा पॉइंट आहे आणि ही पॅरलल डिरेक्शन आहे. सो काय होणार आहे, की हे पण आपण फिक्स करू शकतो, कारण काय आहे, आपण ट्रान्सलेट करू शकतो, ट्रान्सलेट करू शकतो, आपण लाईन इथे फिक्स करू शकतो की हा याचा इनिशियल पॉईंट झाला, किंवा हा एक ह्याचा पॉईंट झाला, इथून आपली लाईन गेलेली आहे. म्हणजे हा पॉईंट जर इथे असेल अँड लाईन भले इकडे असेल, तरी आपण काय करू शकतो, इथे आपण त्याला फिक्स करू शकतो. सो हे समजून घ्या, वी कॅन ट्रान्सलेट इट. सो इथे जर ग्राफिकली दाखवायचं म्हटलं,
तर दिस वन इफ दिस इज अ पॉइंट देन वी कॅन ट्रान्सलेट इट आणि आपण त्याला इथे आणू शकतो. सो नाव दिस इज अ लाईन पासिंग थ्रू दिस पॉइंट, सो इट इज फिक्स्ड. ॲज दिस इज फिक्स, दिस इज ऑल्सो फिक्स, ठीक आहे. सो इथे आपण बघू शकतो की अ पॉइंट अँड टू डिरेक्शन्स परपेंडिक्युलर टू रिक्वायर्ड लाईन, ठीक आहे. सो एक गोष्ट आपल्याला बघा की आपण ज्यावेळी एखाद्या वेक्टरबद्दल बोलतो, ठीक आहे, तो ट्रान्सलेट करू शकतो. पण ज्यावेळी मी एखादा पॉइंट डिफाईन करेन आणि तो पॉइंट जर म्हटलं की बाबा एक परपेंडिक्युलर आहे, ठीक आहे, एकाला एक परपेंडिक्युलर फक्त दिला आणि हा पॉइंट आहे, तर असे किती इन्फिनाईट लाईन्स येऊ शकतात, बरोबर आहे. इन्फिनाईट लाईन येऊ शकतात हे आपण मगाशीच बघितलं होतं. म्हणजेच काय झालं की हे आपलं इथे पॉइंट कव्हर नाही करत, आपण इथे एखादी स्ट्रेट लाईन फिक्स नाही करू शकत. कारण काय झालं की एकच पॉइंट आणि तो परपेंडिक्युलर दिला ना त्या लाईनला, तर काय होणार आहे हे असं ट्रान्सलेट केल्यामुळे काय होणार आहे की इन्फिनाईट नंबर ऑफ लाईन जनरेट होतील. सो आपल्याला काय करायचं की अशा दोन लाईन्स बघायच्या आणि आपल्याला ह्याला आणि ह्याला दोघांना पण तो परपेंडिक्युलर पॉईंट दाखवायचा, जेणेकरून काय होईल की तो फिक्स होऊन जाईल. दोघांना दोन लाईन्सला परपेंडिक्युलर असल्यामुळे काय झालं की ती स्ट्रेट लाईन इथे फिक्स होऊन जाईल. पण जर सिंगल दाखवलं तर काय होणार आहे तो चेंज होत राहील आणि ती स्ट्रेट लाईन कधीच फिक्स होणार नाही, ठीक आहे. सो ही गोष्ट आपल्याला बघायला पाहिजे. सो सांगायचं झालं तर ते अशा पद्धतीनेच पुन्हा वर्क होईल, ठीक आहे. इन दिस वे इथे एक पॉइंट आहे आणि हे परपेंडिक्युलर डिस्टन्स तुम्ही दाखवू शकता, याचा काही प्रॉब्लेम नाही आहे, ठीक आहे. सो दिस इज ऑल्सो ओके. आणि काय दिलेले बघा, ऑल डिरेक्शन्स परपेंडिक्युलर टू स्ट्रेट लाईन आर म्युच्युअली कोप्लॅनर, ठीक आहे. ऑल डिरेक्शन्स म्हणजे काय, पुन्हा तेच झालं की एखादा प्लेन आहे आणि इथून जर मी हे डिरेक्शन म्हणजे काय, हे असा जर एखादा पॉइंट आहे तर तो इथून पूर्ण जेव्हा फिरणार आहे, ठीक आहे, ऑल डिरेक्शन्स विच आर परपेंडिक्युलर स्ट्रेट लाईन, या स्ट्रेट लाईनला परपेंडिक्युलर डिरेक्शन जेवढे आहेत, सो हे मल्टिपल डिरेक्शन आहेत, बरोबर आहे. हे किती डिरेक्शन जरी फिरले ना असे तरी सुद्धा हे या प्लेन मध्ये लाय करणार आहेत, हे कळत आहे. म्हणजे इथे फिरता येत ते, ठीक आहे. सो इथे जर डायग्रामॅटिकली दाखवायचं म्हटलं तर एखादा प्लेन आहे, ठीक आहे, सो ते रोटेट व्हायला लागल्यानंतर इथे 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 असे जेव्हा 90 degree मध्ये रोटेशन घ्यायला सुरू करतील त्यावेळी काय होणार आहे की त्याचे डिरेक्शन्स इन्फिनाईट येतील, ठीक आहे. ऑल डिरेक्शन म्हणजे इन्फिनाईट म्हणजे भरपूर डिरेक्शन्स येणार आहेत, पण ते सगळे काय होणार एका प्लेन वरतीच लाय करणार आहे. दे विल लाय ऑन अ सिंगल प्लेन, भले ते फिरत आहेत पण ह्या प्लेन वरतीच लाय करत आहेत, हे कळलं पाहिजे, ठीक आहे. सो दिस इज अबाउट हाऊ टू फिक्स अ स्ट्रेट लाईन. ओके, नाव लेट अस मूव टुवर्ड्स नेक्स्ट पॉइंट, हाऊ टू फिक्स अ प्लेन. ओके, टू फिक्स अ प्लेन, ओके, दिस इज इम्पॉर्टंट पॉइंट. टू फिक्स अ प्लेन आयदर वी नीड थ्री नॉन कोलिनियर पॉइंट, ठीक आहे. थ्री नॉन कोलिनियर पॉइंट म्हणजे काय, असे जर पॉइंट घेतले आणि एक ट्रायंगल मी इथे फिक्स केला, ठीक आहे. इफ आय फिक्स आउट अ ट्रायंगल ओव्हर हिअर, देन इथे काय होणार आहे, हा जेव्हा मी ट्रायंगल एक्सटेंड करेन ऑब्व्हियसली हा एक प्लेन मध्ये लाय करणार आहे, ठीक आहे. सो ही गोष्ट होपफुली तुम्हाला माहिती असावी, किंवा माहित नसेल तर आता माहित करून घ्या, ठीक आहे. एक्सटेंड ऑल दिस पॉइंट दे विल लाय ऑन अ प्लेन, ठीक आहे, डेफिनेटली. त्यानंतर काय असणार आहे, ऑर अ डिरेक्शन परपेंडिक्युलर टू प्लेन अँड अ पॉइंट ऑन इट. काय दिले बघा, वी नीड अ डिरेक्शन परपेंडिक्युलर टू अ प्लेन. ओके, डिरेक्शन परपेंडिक्युलर टू अ प्लेन म्हणजे आपण काय म्हणू शकतो, इथे एक प्लेन आहे, आपण इथे थोडंसं बघूया, ट्राय करूया की आपण इथे एक्सप्लेन करू शकतो का. हा प्लेन आहे आणि ह्याला परपेंडिक्युलर, परपेंडिक्युलर पकडा, हा परपेंडिक्युलर आता 3D मध्ये दाखवायचं म्हटलं तर हे अशी गोष्ट येणार, ठीक आहे. परपेंडिक्युलर अ डिरेक्शन परपेंडिक्युलर टू अ प्लेन, ही डिरेक्शन परपेंडिक्युलर आहे असं समजा, म्हणजे हे असं 3D मध्ये थोडंसं इमॅजिन करा. अँड अ पॉइंट ऑन इट, अँड अ पॉइंट ऑन इट, हा पॉइंट इथे आपण घेऊ शकतो. सो या पद्धतीने सुद्धा काय होणार आहे, एक प्लेन आपण फिक्स करू शकतो, तो एक युनिक प्लेन आज आपल्याला इथे भेटणार आहे. ओके, त्यानंतर काय दिले बघा, अ पॉइंट अँड टू परपेंडिक्युलर डिरेक्शन्स टू द प्लेन. आता अ पॉइंट अँड टू परपेंडिक्युलर डिरेक्शन्स टू द प्लेन विच आर म्युच्युअली नॉन कोलिनियर, ठीक आहे. म्हणजे काय की हा एक आपण इथे डिरेक्शन घेतला आणि दुसरा कुठेही डिरेक्शन दिलेला असेल, मी तो ट्रान्सलेट करून इकडे घेऊन आलो आणि याला जॉईन केलं. आता मी काय करणार आहे, आता ह्या परपेंडिक्युलर टू अ प्लेन आहेत असं मी म्हणतोय, ठीक आहे. सो दोन्ही परपेंडिक्युलर आहेत आणि याला जॉईन केलं, हा पुन्हा काय झाला, एक ट्रायंगल फॉर्मेशन झाला. आताच आपण बघितलं ट्रायंगल फॉर्मेशनला काय, इट कॅन फिक्स अ प्लेन. थ्री नॉन कोलिनियर पॉइंट कॅन फिक्स अ प्लेन, म्हणजेच काय, हा सुद्धा काय होतो, एक ट्रायंगल फॉर्मेशन होते, म्हणजे 100% हा सुद्धा एक प्लेन फिक्स करणार आहे, हे समजायला पाहिजे, ठीक आहे. सो क्लिअर अबाउट दिस थिंग. सो हे होपफुली तुम्हाला क्लिअर झालं असेल, नाही असं नाहीये. त्यानंतर बघूया आपण काय दिलेलं आहे, ऑर टू पॉइंट, हे ऑरची गरज नाही आहे. टू पॉइंट्स अँड अ वेक्टर पॅरलल टू द प्लेन. ओके, खरं तर हे इथे परपेंडिक्युलर नको आहे आपल्याला. ओके, हे परपेंडिक्युलर नाही दाखवता येणार लाईन. सो आय थिंक दिस इज रॉंग. इथे आपल्याला पॅरलल लागेल तरच आपण हे प्रूव्ह करू शकतो. ओके, दिस इज अ पॉइंट अँड पॅरलल डिरेक्शन्स टू अ प्लेन, ठीक आहे. आता हे मी म्हणू शकतो की ओके चलो हे पॅरलल आहेत दोन, सो हे पॅरलल डिरेक्शन्स टू अ प्लेन असतील तर एक इथे ऑब्व्हियसली एक वेक्टर असा आहे आणि एक दुसरा फ्री वेक्टर असेल जो पॅरलल आहे, तो आणि मी इथे इनिशियल पॉइंटला जॉईन केलं, एक ट्रायंगल फॉर्म झाला.
सो दे विल सर्टनली डिफाइन अ प्लेन. ते परपेंडिक्युलर नाही होऊ शकत या दोन गोष्टी, दे शुड बी पॅरलल. सो हा करेक्शन एक करून घ्यायचे, ठीक आहे. टू पॉइंट्स अँड अ वेक्टर पॅरलल टू प्लेन, ठीक आहे. टू पॉइंट्स अँड अ वेक्टर पॅरलल टू प्लेन विच इज नॉन कोलिनियर विथ द वेक्टर जॉइनिंग टू पॉइंट्स, ठीक आहे. आता एक पहिली गोष्ट म्हणजे दोन पॉईंट घेऊया. आता हे दोन पॉईंट घेतले, ह्या दोन पॉईंट्सना मी जॉईन केलं, ठीक आहे. ह्याला काही म्हणा, ए बी म्हणा, आणि एक फ्री वेक्टर घ्या कुठेही असेल. हा वेक्टर तुम्ही कुठलाही म्हणा, ह्याला गिव्हन वेक्टर असं म्हणूया. सो दिस इज अवर गिव्हन वेक्टर. आता एक लक्षात घ्या, समजताना काय की दोन पॉईंट आहेत, एक फ्री वेक्टर आहे. मी ट्रान्सलेट तर करू शकतो ऑब्व्हियसली, म्हणजे काय आहे, मी हा वेक्टर इथे कुठेतरी, हा ए बी जो दिलेला आहे मला, त्याला इथे मी येऊन कुठेतरी जॉईन केला. हा गिव्हन वेक्टर आहे आपला, बरोबर. हा गिव्हन वेक्टर आहे, पुन्हा मी जॉईन केला. इथे काय होऊन जाणार आहे, याच्यामुळे काय झालं, आपल्याला बेनिफिशियल झालं की दिस इज नाव अगेन अ फॉर्मेशन ऑफ ट्रायंगल. सो डेफिनेटली इट विल क्रिएट अ युनिक प्लेन ऑर इट विल फिक्स अ प्लेन. सो सगळ्यात महत्वाचं म्हणजे काय की थ्री नॉन कोलिनियर पॉईंट्स कॅन फिक्स अ प्लेन. ही जर गोष्ट कळली तर या बाकी सगळ्या कंडिशन्समध्ये ना हेच परत 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 तेच रिपीटेड आहे. सो मला वाटतं हे काय कळायला हरकत नाही तुम्हाला, हे समजण्यासारखी गोष्ट आहे, इझी आहे, लक्षात घ्या, ठीक आहे. सो एक लाईन कशी फिक्स करायची हे पण बघितलं. आता आपण बघितलं की हाऊ टू फिक्स अ प्लेन, ह्या पण गोष्टी तुम्हाला क्लिअर झालेल्या असतील होपफुली. सो आपण नेक्स्ट पॉईंट बघूया. आता ट्रू स्ट्रेट लाईन्स इन अ स्पेस विल बी. आता हे लाईन्स बद्दल थोडंसं आपल्याला डिस्कशन करायचं, ठीक आहे. सो लाईन्स बद्दल बऱ्यापैकी डिस्कशन तुमचं आधीच खूप वेळा स्ट्रेट लाईन मध्ये सुद्धा झालेलं असणार आहे 100%. पण आपण इथे थोडंसं अजून एक्स्ट्रा काहीतरी घेण्याचा प्रयत्न करूया की टू स्ट्रेट लाईन्स इन अ स्पेस विल बी आयदर पॅरलल. ऑब्विसली दे विल बी पॅरलल, कुठेतरी अशा येणारच आहेत. आता 2D मध्ये जेव्हा मी दाखवणार आहे आणि अशा मी लाईन सोडल्या तर ऑब्विसली कुठेतरी ते पॅरल आहे. एक्स वाय एक्सेस दाखवलं, दिस लाईन्स आर पॅरल, दे कॅन बी पॅरल, येस दे कॅन बी कोइन्सिडेंट. ऑब्विसली कोइन्सिडेंट कुठेतरी ओव्हरलॅपिंग असणार आहेत त्या, त्याबद्दल काही प्रश्न नाही. सो दे कॅन बी कोइन्सिडेंट एज वेल, दे कॅन बी इंटरसेक्टिंग फॉर शुअर, दे कॅन बी इंटरसेक्टिंग. कुठल्या तरी एका पॉईंटला इंटरसेक्ट होणाऱ्या लाईन्स आहेत. आपण L1 L2 देऊया इथे. आपण L1 L2 हे सगळे L3 जे काय आहेत ते एकत्रच आहेत, याला आपण L1 L2 म्हणूया, ठीक आहे. सो ऑब्विसली ह्या तीन गोष्टी जर तुम्हाला नक्कीच माहिती आहे. हा थोडासा नवीन पॉईंट असेल तुमच्यासाठी स्क्यू लाईन्सचा. स्क्यू लाईन्सचा थोडासा नवीन पॉईंट म्हणजे काय, दे आर नॉन पॅरलल नॉन इंटरसेक्टिंग. आता नॉन पॅरलल नॉन इंटरसेक्टिंग आहे ना, तर आता दाखवतो बघा की ज्यावेळी पहिली गोष्ट म्हणजे ह्या पॅरलल लाईन झाल्या, ठीक आहे, ह्या कोइन्सिडेंट झाल्या, ठीक आहे. तुम्हाला लाईन्स ओव्हरलॅप झाल्या दिसताना एक दिसते पण आहेत दोन, ठीक आहे. त्यानंतर ऑब्विसली दिस विल बी इंटरसेक्टिंग लाईन्स, ह्या इंटरसेक्टिंग लाईन झाल्या. आता स्क्यू लाईन म्हणजे काय की असं ज्यावेळी मी इथे लाईन ठेवेन, ठीक आहे, हे अशी लाईन बघा, हे दिसताना तुम्हाला वाटते की इंटरसेक्ट झाले, पण ना हे इंटरसेक्ट झालेले नाही. इफ यू लुक फ्रॉम दिस डिरेक्शन असं वाटते इंटरसेक्ट झाले, बट फ्रॉम दिस डिरेक्शन दे हॅव नॉट इंटरसेक्टेड इच अदर, ओके. हे कळायला हवं. सो दिस टाईप ऑफ लाईन्स आर स्क्यू लाईन्स, हे कळायला हरकत नाही, हे सोपं आहे. सो मला वाटतं हे ठीक आहे. पॅरलल लाईन्स आणि इंटरसेक्टर लाईन्स आर ऑलवेज कोप्लॅनर, ओके. सो ह्याच्यामध्ये मला वाटतं काय फार काय कठीण नाही आहे. तुम्हाला ऑब्व्हियसली ही गोष्ट करणार आहे, दोन पॅरलल लाईन्स आहेत तर ते दोन वेक्टर्स पकडा, तर हे एका प्लेनमध्ये असणार आहेत फॉर शुअर. इंटरसेक्टिंग आहेत तरी सुद्धा ते एकाच प्लेनमध्ये राहणार आहेत. सो हे आपण गोष्ट खूप कॉमनली डिस्कस केली, आता बऱ्याच टाईम झालाय की आपण डिस्कशन करतो ह्याच्यावरती. सो ऑब्व्हियसली हे दोन आहेत, येस दे विल लाय. अगेन दिस टू आर देअर इंटरसेक्टिंग, येस दे विल ऑल्सो लाय, ठीक आहे. सो हे काय, ह्याला ओरिएंटेशन फक्त तुम्ही चेंज केलं तर ते काही इंटरसेक्टिंग पण होतील, कशाही होतील. प्रॉब्लेम कधी होतो, ज्यावेळेस काहीतरी बाहेर जाते ना लाईन परपेंडिक्युलर वगैरे होते त्यावेळी प्रॉब्लेम होतो, ठीक आहे. सो ते आपण दाखवले की इथे ट्रान्सलेशन केलं तरी तो प्लेनमध्ये लाईन नाही करत, कारण काय होता तो इथून कुठेतरी बाहेर होता. आता स्क्यू लाईन्स विल नॉट ऑलवेज बी कोप्लॅनर. सो हे महत्वाचं आहे, स्क्यू लाईन्स विल ऑलवेज नॉट बी कोप्लॅनर. साधी गोष्ट आहे, हा इमॅजिन करा तुम्ही, हा एक गोष्ट इमॅजिन करा. इथे काय होणार आहे, एक लाईन कुठेतरी प्लेन मध्ये असेल तर दुसरी लाईन कुठेतरी प्लेन मध्ये नसणार आहे. सो ही गोष्ट कळायला हवी आपल्याला की स्क्यू लाईन्स विल नॉट ऑलवेज बी कोप्लॅनर, ओके. सो पॅरल लाईन्स साठी काय, इंटरसेक्टिंग लाईन्स साठी काय, पण स्क्यू लाईन्स ऑब्विसली इथे तुम्हाला कळायला हवी की दे विल नॉट बी ऑलवेज कोप्लॅनर. आता स्क्यू लाईन्स काय पहिली गोष्ट ही कळली असेल तर बेटर आहे, ठीक आहे. सो आता जे तीन मेजर जे पॉईंट आपण कव्हर केलेले आहेत ते म्हणजे काय होते, पहिली तर गोष्ट हाऊ टू फिक्स अ स्ट्रेट लाईन, त्याच्यानंतर आपण म्हणू शकतो हाऊ टू फिक्स अ प्लेन. आता प्लेन आणि लाईन बघितलं ना, आता गोष्टी दोन्ही अपोजिट होत्या फिक्स करायच्या, ओके. प्लेन आणि लाईनला गोष्टी अपोजिट होत्या, ओके. बघायचं असेल तर आपण एकदा पुन्हा ओव्हरलुक करूया की काय दिले बघा. इथे काय दिलेलं आहे आपल्याला, अ पॉइंट अँड अ पॅरलल डिरेक्शन, ठीक आहे. अ पॉइंट अँड अ पॅरलल डिरेक्शन, इथे काय दिले, अ पॉइंट पॅरलल डिरेक्शन विच आर म्युच्युअली नॉन कोलिनियर, ठीक आहे. सो हे अपोजिट आहे. त्यानंतर इथे पण बघा, पॉइंट अँड टू डिरेक्शन परपेंडिक्युलर, ओके. टू डिरेक्शन इथे परपेंडिक्युलर आहे, इथे परपेंडिक्युलर काय, अ डिरेक्शन, सिंगल डिरेक्शन. म्हणजे इथे बघा की पॅरलल साठी तिथे सिंगल होतं तर इथे परपेंडिक्युलर साठी आहे. सो थोडीशी गोष्ट इथे बघितली ना तर तुम्हाला लाईन्स आणि प्लेनच्या फिक्सिंगमध्ये फरक इथे जाणवेल, ठीक आहे. सो थोडेसे ते अपोजिट आहेत एकामेकाला, ओके. त्यानंतर काय, टू स्ट्रेट लाईन्स ते आपण बघितलं कशा कशा टाईपच्या असू शकतात हे आपण क्लिअर करून घेतलेलं आहे. सो होपफुली हे समजलं असेल, हे सिम्पल आहे, याच्यामध्ये असं फार काय
म्हणतात ना फार एक्सप्लेनेशन अजून करायची काय मला वाटतं गरज नाही. ठीक आहे, चला नेक्स्ट बघूया. ओके, इथे काय दिलंय आता, इन अ स्पेस टू लाईन्स टू प्लेन्स विल बी. ओके, प्लेन्स बद्दल झाले आता, ऑब्व्हियसली लाईन्स झाले आता, स्पेस मध्ये आपण प्लेन्स बद्दल बोलूया. स्पेस म्हटलं की असं असं नाहीये की स्पेस म्हणजे अगदीच अंतराळात गेलं कुठेतरी असा या विषय नाहीये. स्पेस म्हणजे काय, आता एक रूम जर आपण आता जिथे मी बसलोय हा एक रूम म्हणजे हा पण एक पार्ट ऑफ स्पेस आहे. ठीक आहे, सो ही गोष्ट समजून घ्या. स्पेस स्पेस सारखं म्हटलं तर कुठेतरी तुम्ही एकदम फार काहीतरी विचार कराल की अगदी अंतरिक्ष मध्ये कुठेतरी गेले. ठीक आहे, असं नाहीये. सो टू प्लेन्स विल बी आयदर कोइन्सिडेंट, ऑब्व्हियसली ते प्लेन कोइन्सिडेंट असू शकतात. आता जसं लाईनसाठी इमॅजिनेशन केलंय तसं तुम्ही प्लेनसाठी करा. आता डायग्राम काय अगदी एवढी माझी ओव्हरलॅपिंग येणार नाही, तरी मी दाखवण्याचा प्रयत्न करतो. आले बऱ्यापैकी जमलेली आपल्याला. ठीक आहे, असू दे, थोडस आउटलाईन दिसायला हवे तरच कळेल की तो कोइन्सिडेंट आहे. सो हा झाला कोइन्सिडेंट प्लेनचं, एकामेकावरती असे ठेवलेले आहेत. ठीक आहे, सो ते काय दिसताना एकच दिसणार. स्लाईस तुम्ही विचार करा, स्लाईस तुम्ही बघता बऱ्याच गोष्टीचे. सो ते कोइन्सिडेंट आहेत, ओव्हरलॅपिंग राहणार आहेत ते. पॅरलल, ऑब्व्हियसली पॅरलल प्लेन्स येणार आहेत. हे दोन प्लेन्स आता बघा, दीज आर पॅरलल, दीज टू प्लेन्स आर ऑल्सो पॅरलल. ठीक आहे, ही गोष्ट कळली पाहिजे. जसं लाईन आहे तसं प्लेन. आता तुम्हाला फार काय फरक नाही आहे याच्यामध्ये, तुम्हाला इझिली या गोष्टी कळू शकता. आपण हे पॅरलल प्लेन्सच्या हिशोबावरतीच मगाशी बोललो होतो की इन्फिनिट प्लेन्स एक वेक्टर कंटेन करू शकतो. ठीक आहे, हे पॅरलल झाले, दीज आर पॅरलल प्लेन्स. इंटरसेक्टिंग अँड विल इंटरसेक्ट इन अ स्ट्रेट लाईन. सो हे ऑब्व्हियस आहे, बट अँड ऑब्व्हियस गोष्ट आहे ही. आता मला वाटतं काय ह्याच्यावरती तुम्हाला आता इमॅजिनेशन करायला सोपं व्हायला हरकत नाही आहे. ठीक आहे, सो आता हे दिसताना थोडंसं वेगळं वाटेल, पण एक प्लेन असा तर एक प्लेन असा इंटरसेक्ट झाला. आता इमॅजिन करताना हा असे इमॅजिन करा. ठीक आहे, दीज टू प्लेन्स हॅव इंटरसेक्टेड, सो डेफिनेटली दे विल इंटरसेक्ट इन अ स्ट्रेट लाईन. हे कळणं गरजेचं आहे. ठीक आहे, सो डेफिनेटली दे आर गोइंग टू इंटरसेक्ट इन अ स्ट्रेट लाईन. देन द लाईन इज कॉल्ड लाईन ऑफ इंटरसेक्शन. सो ह्याच्यामध्ये पण फार मला वाटतं काही सांगण्यासारखी गोष्ट नाही आहे, इंटरेस्टिंग आहे. सो लक्षात घ्या, महत्वाचं काय आहे, ज्यावेळी आपण एखादी गोष्ट लाईनचं इंटरसेक्शन म्हणा, प्लेनचं इंटरसेक्शन, तुम्ही बघितलं प्लेन ज्यावेळी इंटरसेक्ट करतात त्यावेळी एका सिंगल लाईन मध्येच तुम्हाला इंटरसेक्शन करणार आहे. ठीक आहे, सो बाकीचे पॉईंट पण इथे आहेत आपल्याकडे. आपण इथे बाकीचे चारही तिन्ही पॉईंट आपण बघितले आणि ऑब्व्हियसली लाईन ऑफ द लाईन इज कॉल्ड लाईन ऑफ इंटरसेक्शन. ठीक आहे, त्याच्यानंतर कॉमन पॉईंट ऑफ कोइन्सिडेंट प्लेन. ओके, कॉमन पॉईंट ऑफ कोइन्सिडेंट प्लेन विल लाय ऑन द प्लेन अँड इंटरसेक्टिंग प्लेन्स मध्ये काय होणार आहे की लाय, इट विल लाय ऑन द लाईन. सो हा एक जर एक पॉईंट आपण मेन्शन करायचं म्हटलं की जो पॉईंट आहे, एखादा पॉईंट आहे, तर कॉमन पॉईंट कोइन्सिडेंट प्लेन मध्ये काय होईल, प्लेन वरतीच लाय करणार आहे. ठीक आहे, इट विल लाय समवेअर ऑन द प्लेन. पण इंटरसेक्टिंग ज्यावेळी प्लेन्स असतील त्यावेळी कॉमन पॉईंट कुठे लाय करणार आहे, तर कॉमन पॉईंट लाय करणार आहे लाईन वरती. आणि हा एकच कॉमन पॉईंट असतो हे लक्षात घ्या. एक मला वाटतं आयआयटी मध्ये मागे क्वेश्चन विचारला गेला होता, एक्झॅक्टली आता क्वेश्चन काय आहे मला एक्झॅक्टली क्वेश्चन नाही आठवत आहे, पण सांगतो क्वेश्चन नाही पण त्याच्यामध्ये सांगतो की क्वेश्चन मध्ये असं मेन्शन होतं की टू कॉमन पॉईंट, जसं दोन प्लेन्स वगैरे अशा गोष्टी दिलेल्या आणि त्यातरी टू कॉमन पॉईंट असं मेन्शन केलं होतं. सो ऑब्व्हियसली द क्वेश्चन वॉज अ ट्रॅप. ठीक आहे, सो तुम्हाला तो अडकवण्यासाठी प्रश्न होता. सो तिकडे ऑब्व्हियसली काही नाही, आन्सर तुमचं येणारच नव्हतं. ठीक आहे, तिथे तुमचा आन्सर 100% येणार नव्हतं, पण ज्या लोकांनी प्रयत्न केला असेल ऑब्व्हियसली त्यांचा टाइम वेस्ट झाला. सो तुम्हाला माहिती आहे आयआयटीवाले असंच करतात, तुम्हाला ट्रॅप टाकतात. काही क्वेश्चन ट्रॅप क्वेश्चन आहेत, लेंदी असतात. काही क्वेश्चन्स असतात ते अगदीच पटकन सुटणार आहेत, काही लेंदी एवढे लेंदी असतात की तुम्हाला वाटत राहतं की आम्हाला जमत आहे सुटणार आहेत, पण ते सुटत नाही. ठीक आहे, सो अशा टाईपचा क्वेश्चन होता. सो ही गोष्ट लक्षात ठेवा, कॉमन पॉईंट एकच असणार आहे आणि कोइन्सिडेंट प्लेन मध्ये तो कुठे असणार आहे, तर तो प्लेन वरती असणार आहे. आणि ज्यावेळी इंटरसेक्टिंग आहे तेव्हा तो कुठे असणार आहे, तर तो बाबा त्या लाईन ऑफ इंटरसेक्शन जे आहे, प्लेनची लाईन ऑफ इंटरसेक्शन आहे तिथे तो असणार आहे. ही गोष्ट थोडीशी आपल्याला क्लिअर करून घ्यायला हरकत नाही. ठीक आहे, सो ही गोष्ट होती. होपफुली इथपर्यंत तरी तुम्हाला कळत असेल काय चाललंय. नेक्स्ट बघूया काय आहे. ओके, प्लेन. एवढा वेळ प्लेनचं डिस्कशन केल्यावर प्लेनची डेफिनेशन आलेली आहे. प्लेन इज अ सर्फेस सच दॅट द लाईन सेगमेंट जॉईनिंग एनी टू पॉईंट्स ऑन इट विल एंटायरली लाय ऑन इट. ओके, सो ऑब्व्हियसली ही गोष्ट आत्तावेळी डिस्कस करतोय. हे बघूया, टू गिव टू अ गिव्हन वेक्टर देर एक्झिस्ट टू कोलिनियर डिरेक्शन. ठीक आहे, टू अ गिव्हन वेक्टर देर एक्झिस्ट टू कोलिनियर डिरेक्शन. ऑब्व्हियसली इथे तुम्ही आता हे बघा, हा जर आपण मी म्हटलं टू अ वेक्टर, हा वेक्टर आहे तर एक डिरेक्शन अशी झाली. ओके, तर एक डिरेक्शन इकडे उलटी जाणार आहे. बघा, हा जर तुमचा वेक्टर आहे तर एक डिरेक्शन इकडे आहे तर एक डिरेक्शन अशी उलटी जाणार आहे, हे कळलं पाहिजे. ठीक आहे, सो इथे जर काढायचं म्हटलं तर ऑब्व्हियसली अशी एक आहे, अशी एक आहे. सो समजून जा, याच्यामध्ये काय जास्त नाही आहे. इन्फिनाइट परपेंडिक्युलर डिरेक्शन अँड ऑल द डिरेक्शन विल बी को प्लॅनर. आता इन्फिनाइट परपेंडिक्युलर डिरेक्शन म्हणजे पुन्हा तीच गोष्ट टर्निंगची आपली. ठीक आहे, सो इन्फिनाइट परपेंडिक्युलर डिरेक्शन आणि ते को प्लॅनर असणार, ते मगाशी मी दाखवले की या प्लेनमध्ये असे लाय करतील, ते फिरलेल्या सगळ्या गोष्टी आहेत ते एका प्लेनमध्ये लाय करतील, हे मी सांगितलं होतं. ठीक आहे,
मस्त गोष्ट ही आहे. सी पार्ट हा सगळ्यात इंटरेस्टिंग पार्ट आहे. इन्फिनाइट डिरेक्शन्स विच मेक अन अँगल थीटा विथ इट, वेर थीटा झिरो, पाय पाय बाय टू, अँड ऑल दिस डिरेक्शन विल लाय इन अ कोनिकल सर्फेस फॉर द गिवन वेक्टर विल बी ऍक्सिस. ओके, ठीक आहे, हे सगळं तुम्ही वाचू शकता. सांगण्याचं तात्पर्य सांगतो की ज्यावेळी आपण एखादा अँगल घेऊन, एखाद्या वेक्टरला आपण जेव्हा अँगल घेऊन काहीतरी काढणार आहे, ठीक आहे, डिरेक्शन देणार आहे, तर त्या डिरेक्शन एका कोनिकल फॉर्म मध्ये बघायला मिळतात. आता कसं, आपण इथे थोडस हे करूया आणि इथे वेक्टर दाखवूया. म्हणजे हा वेक्टर एक्सटेंड केलेला आहे, ह्याचा तुम्हाला कालच सांगितलं, हे लाईन ऑफ इम्पॅक्ट म्हणू शकता त्याचा. हे काय आपण म्हणूया, गिव्हन वेक्टर. सो हा गिव्हन वेक्टर आहे. आणि आता इथून जर मी विचार केला, ह्या पॉईंट पासून घेऊया, एक 30 degree वरती एक काढला डिरेक्शन, ठीक आहे. सो इफ आय ड्रॉ 30 degree, ठीक आहे, सो ह्याला फिरवत 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 ज्यावेळी मी जाणार आहे ना, त्यावेळी एक 30 degree मध्ये ना, हे जेव्हा मी रोटेट करत जाईन, ट्रान्सलेट करत जाईन, सो हा एक कोनिकल शेप घेतो, ठीक आहे. दिस विल टेक अ कोनिकल शेप. आता थोडस ऍडजस्ट करायला हवं आपल्याला. सो दिस विल टेक अ कोनिकल शेप आणि असे तुमचे हे भरपूर वेक्टर येणार. अगदी प्रॉपर डायग्राम जर काढून दाखवायचे म्हटलं तर इथे आपण काढण्याचा प्रयत्न करूया. अंडरस्टँडिंग इज मोर इम्पॉर्टंट माझ्या मते. सो इफ इज द लाईन ऑफ इम्पॅक्ट, ठीक आहे, हा गिव्हन वेक्टर आहे. ओके, गिव्हन वेक्टर हा जर आहे, हा 30 degree वरती जर काढलेला आहे, तर डेफिनेशन मला काय सांगते की इन्फिनाइट डिरेक्शन्स विच मेक अन अँगल थीटा. सो इथे तुमचे इन्फिनाइट डिरेक्शन तुम्ही दाखवू शकता. मी जास्त दाखवत नाही, नाही तर ती फिगर अजून किचकट होऊन जाते. सो ऑब्व्हियसली हे लाईन आहे, सो हे फिरवत नेलं 30 degree मध्ये असं 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 फिरणार आहे. सो अँगल काय बदलत नाही आहे, ज्यावेळी कोनिकल फिरणार आहे तो अँगल हाच आहे, फक्त इकडून 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 असा गोल फिरला आहे. सो काय झाला, तो अँगल 30 degree मेंटेन केलेला आहे. सो ही गोष्ट आपल्याला करणं मला वाटतं गरजेचं आहे. सो आता ज्यावेळी एखाद्या वेक्टरला अँगल दिलेला असतो त्यावेळी युनिट वेक्टर किती असतात असं जर मला कोणी विचारलं तर मी काय म्हणू शकतो, बघूया आपण एकदा. ओके, सो इथे आपण म्हणू शकतो जर अँगल 0 आहे, ठीक आहे, तर युनिट वेक्टर किती असणार आहेत, बघूया. युनिट वेक्टर असणार आहे 1 फॉर शुअर. ओके, अँगल जर 0 आहे तर एकच युनिट वेक्टर असणार आहे. अँगल जर 180 degree आहे तरी सुद्धा युनिट वेक्टर काय असणार आहे, 1. त्याच्यानंतर आपण जर म्हटलं 180 आहे, 90 किती, 90 degree इन्फिनाइट होते. सो 90 degree असतील तर ते इन्फिनाइट होणार आहे, इन्फिनाइट नंबर ऑफ वेक्टर. ऑब्व्हियसली आपण ती गोष्ट बघितलेली आहे की तो ट्रान्सलेट होत जातो, अँड सो इन्फिनाइट नंबर ऑफ लाईन्स कॅन बी, डिरेक्शन कॅन बी मेड. सो ही गोष्ट एक क्लिअर असली पाहिजे. 180 आहे युनिट वेक्टर, 0 0 आहे, सॉरी 0 1 आहे, अँड 90 degree काय असणार आहे, 90 degree इन्फिनाइट, ठीक आहे. त्यानंतर आपण आता हे थीटा बघितलं, 30 degree वगैरे असे अँगल असतील, 60 degree वगैरे असेल, तरी पण काय असणार आहेत, इन्फिनाइट नंबर असणार आहेत. आता जर याच्यामध्ये कोण मला बोललो उलटा घ्या, म्हणजे आता हा जर अम्ब्रेला आपण दाखवला, ठीक आहे, सो प्रिव्हियस स्क्रीन मध्ये जर बघितला आपण, तर बघा इथे हा जो आहे हा अम्ब्रेला शेप आपल्याला थोडासा वाटतोय. आता कोण म्हटलं सर जर उलटा असं काय असेल, अँगल मोठा असेल, 120 degree अँगल आहे, तर काय हरकत नाही, 120 degree अँगल इकडे घेतला ना, तर हा अम्ब्रेला इकडे जनरेट होईल, ठीक आहे. सो दिस विल बी जनरेटेड समवेअर हिअर. ओके, सो हा 120 degree अँगल झाला तुमचा, आणि हा इकडे तुमचा वेक्टर एक्सटेंड केला की इकडे पण तोच येणार आहे, आणि इथून तुम्ही 120 degree दाखवू शकता. सो उलटा अम्ब्रेला झाला, पावसाळ्यात होतं ना तशा परिस्थितीत. ओके, सो एवढं मला वाटतं ह्याच्यावरती मोर दॅन इनफ आहे. आणि हे 90 degree तुम्हाला माहिती आहे की तो कोप्लॅनर असणार आहे, म्हणजे गिव्हन प्लेनवरती सगळे ते वेक्टर्स लाय करणार आहेत, ही पण गोष्ट आपण बघून झालेली आहे. सो होपफुली मला वाटतं एवढं इनफ आहे सध्याच्या कंटेंटवरती. म्हणजे डेफिनेशन वाईज जर बघितलं तर एवढे पॉईंट्स टू रिमेंबर जे काय आहेत ते इम्पॉर्टंट आहे. सो प्लेनवरती एक गोष्ट लक्षात ठेवा, हे जे आहे ना, हे जे लिहून दिले हे थोडंसं लक्षात ठेवण्याचा प्रयत्न करा, ठीक आहे. चला नेक्स्ट बघूया आपण काय आहे. ओके, सो रिझोल्युशन ऑफ वेक्टर अलॉंग टू कोप्लॅनर डिरेक्शन्स, ठीक आहे. सो असं दिलेलं असेल, सो आता इथे काय दिले बघा, रिझोल्युशन ऑफ वेक्टर अलॉंग टू कोप्लॅनर डिरेक्शन म्हणजे काय, की आपण 3 vectors जर दिलेले असतील तर एखादा वेक्टर युनिकली आपण कसा एक्सप्रेस करू शकतो याच्याबद्दल इथे डिस्कशन आहे. सो जर असं आहे, ओके, इफ दिस इज अ केस अँड वी हॅव ए बी समवेअर हिअर अँड वी हॅव सी हिअर, सो हाऊ कॅन दिस सी बी एक्सप्रेस युनिकली इन टर्म्स ऑफ ए अँड बी, हे आपल्याला इथे बघायचं. काय दिले बघा, अ वेक्टर ए अँड बी आर टू नॉन कोलिनियर वेक्टर, ठीक आहे, अँड अ वेक्टर सी इज इन दर प्लेन कॅन बी युनिकली एक्सप्रेस, म्हणजे हेच जे आता सांगितलं तेच आपण करणार आहे. आर नॉन कोलिनियर सी इन दर प्लेन कॅन बी एक्सप्रेस ॲज, म्हणजे आता हे जे इथे काढलेलं आहे सेम असे सगळं दिलेलं आहे. म्हणजेच काय आहे,
की सी इथे एक्सप्रेस कसा होणार आहे, तर युनिकली ऑब्विसली एक्सप्रेस होणार आहे. आणि कुठल्या टर्म्समध्ये एक्सप्रेस होणार आहे, तर ए आणि बीच्या टर्म्समध्ये एक्सप्रेस होणार आहे. आता ए आणि बीच्या टर्म्समध्ये एक्सप्रेस होणार कसा, तर सी इज इक्वल टू लॅमडा ए वन प्लस लॅमडा बी, लॅमडा वन ए आणि लॅमडा टू बी अशा पद्धतीने एक्सप्रेस होणार आहे. ठीक आहे. सो ऑल्सो इफ सी इज इक्वल टू लॅमडा वन ए प्लस लॅमडा टू बी इज इक्वल टू, म्हणजेच काय की हे जर दोन इक्वेशन असतील तर आपण यांना कम्पेअर करू शकतो. ठीक आहे, आपण वी कॅन कम्पेअर दिस लॅमडा वन इज इक्वल टू लॅमडा टू अँड लॅमडा टू इज इक्वल टू म्यू टू, हे आपण कम्पेअर करू शकतो. याचा काय फार विषय नाही आहे. आता हे एक्सप्लेन जर अजून प्रॉपरली करायचं म्हटलं तर आपण बघूया की इथे आपण ना जे वरती डायग्राम काढलेली आहे तीच थोडीशी अजून इथे काय करूया, थोडंसा एक जरा चेंज करून प्रयत्न करूया आपण एक्सप्लेन करायचा. हा सी वेक्टर आहे. ठीक आहे, आपण हा बी आहे पकडूया, हा ए पकडूया आणि ए ला एक पॅरलल ह्याच्या इथून पॉईंटवरून पॅरलल घेऊया आणि एक बी ला एक पॅरलल इथून घेऊया. ठीक आहे, सो हा झालं ए ला पॅरलल आणि हे काय झालं बी ला पॅरलल झालं. आणि आता एचा आपण लेंथ आहे असं म्हणूया की टू आहे. ठीक आहे, हे टू आहे, ही जी आपण एक्सटेंड केले पॅरलल आहे त्याची लेंथ थ्री आहे असं म्हणूया. दिस इज टू दॅट इज थ्री, हे आपण म्हणूया पाच आहे आणि हे जे काय काढले आपण ती सहा आहे असं दिलेलं असेल. तर हा वेक्टर सी जो आहे तो युनिक मी एक्सप्रेस कसा करू शकतो, सी इज इक्वल टू ऑब्विसली लॅमडा आहे म्हटल्यावर डिरेक्शन जर द्यायचं म्हटलं तर आता डिरेक्शन आपण कसे देऊया की ह्याला आपण असं देऊया आणि ह्याला आपण असं देऊया, ह्याला इकडे देऊया. ठीक आहे, आपण डिरेक्शन ठीक आहे ओके. सो ह्याच्यामुळे हा कळेल हा निगेटिव्ह होऊन जाईल. सो डिरेक्शन जर मी असे दिले, ठीक आहे, असे जर डिरेक्शन दिलेले असतील तर काय होणार आहे मायनस थ्री बाय टू, मायनस थ्री बाय टू तुमचा हा लॅमडा जो आहे तो येणार आहे ए वेक्टर ए प्लस, कारण की हा आता बीची डिरेक्शन तर सेम आहे. सो इथे काय होणार आहे सिक्स बाय फाय, किती होती लेंथ आतल्या याची किती आहे सिक्स आहे आणि याची किती आहे फाय वेक्टर बी. सो सी कॅन बी एक्सप्रेस इन दिस फॉर्मॅट. सो सांगण्याचं तात्पर्य काय की सी कॅन बी युनिकली एक्सप्रेस इन अ प्लेन, वेन इट ए आणि बीच्या प्लेनमध्ये जर सी असेल तर तो युनिकली आपण ए आणि बीच्या टर्म्समध्ये एक्सप्रेस करू शकतो, हे इथे सांगण्याचा प्रयत्न आहे. सो हे समजून घ्यायला हरकत नाही आणि आपण कोएफिशियंट्स आपण कम्पेअर करू शकतो. ओके, इफ दीज आर ओके दीज आर इक्वल सो वी कॅन कम्पेअर द कोएफिशियंट्स लॅमडा वन इज इक्वल टू म्यू वन लॅमडा टू इज इक्वल टू म्यू टू, हे आपण कम्पॅरिझन करू शकतो. सो रिझॉल्युशन म्हणजे एवढंच आहे की आपण एखादा वेक्टर कसा युनिकली एक्सप्रेस करू शकतो जर तो वेक्टर कुठल्या तरी दोन वेक्टर लाय करतात त्या प्लेनमध्ये असेल तर. ठीक आहे, चलो नेक्स्ट बघूया. आता ही नोट आहे ती तुम्ही वाचून घ्या, वेक्टर नॉन कोप्लेनर विथ कॅन बी नेव्हर रिटन ॲज लिनियर कॉम्बिनेशन. ठीक आहे, वेक्टर नॉन कोप्लेनर विथ ए एन बी, आता नॉन कोप्लेनर असेल तर आपण तो लिनियर कॉम्बिनेशन लिहू शकत नाही. पहिले लिनियर कॉम्बिनेशन काय आहे ते एकदा क्लिअर करून घेऊया. एनी वेक्टर बी कोलिनियर विथ ए कॅन ऑलवेज बी रिटन एज दिस, म्हणजे एक वेक्टर ए दिलेला आहे आणि त्याला बी दिलेला आहे. ठीक आहे, सो ते लाईक अनलाईक आहे तसं काही दिलेलं नाही. सो बी असेल तर तुम्ही तो बी इज इक्वल टू लॅमडा ए असं एक्सप्रेस करू शकता. याला काय डायग्राम तुम्हाला इथे काय गरज नाही आहे की त्याची डिरेक्शन काय असली पाहिजे, डिरेक्शन तर मेन्शन केलेली नाही. सो तुम्ही इथे डिरेक्शन उलटी पकडली तरी चालेल. पण याला कसं झाला, हा कोलिनियर झाला, सो ऑब्विसली आपण याला डिरेक्टली एक्सप्रेस करू शकतो बी इज इक्वल टू लॅमडा एच्या फॉर्ममध्ये. सो हे एक क्लिअर गोष्ट करून ठेवा. ठीक आहे, आता हे एक्सप्रेस कधी करू शकत नाही हे पण बघून घेऊया. जर असा हा ए वेक्टर आहे आणि असा कुठेतरी बी वेक्टर दिलेला असेल, ठीक आहे, सो वी कॅनॉट एक्सप्रेस इन दिस कंडिशन. ठीक आहे, बिकॉज ऑफ दिस डिरेक्शन वी कॅनॉट एक्सप्रेस इट युनिकली ॲज बी इज इक्वल टू लॅमडा ए. सो हे मला चालणार नाही आहे, दिस इज ओके, आय कॅन डू दिस थिंग. ठीक आहे, कारण की हे कोलिनियरसाठी आहे नॉन कोलिनियरसाठी नाही. आता इथे बघा, इफ बी इज नॉन कोलिनियर विथ ए देन इट कॅन नेवर बी रिटन इन टर्म्स ऑफ ए, हेच मी आता इथे एक्सप्लेन केलं, जे इथे एक्सप्लेन केलं की ज्यावेळी बी नॉन कोलिनियर विथ ए आहे त्यावेळी तो कधीच एच्या टर्म्समध्ये एक्सप्रेस करू शकत नाही. याच्यासाठी मी असं कधीच लिहू शकत नाही बी इज इक्वल टू लॅमडा ए, दिस इक्वेशन इज रॉंग फॉर दिस केस. ठीक आहे, या केससाठी ओके जस्ट अ मिनिट ओके, सो दिस इक्वेशन इज रॉंग फॉर दिस केस. ओके, या केससाठी काय आहे, दिस इक्वेशन इज रॉंग, आय कॅनॉट राईट दिस, बट फॉर दिस आय कॅन राईट इट बी इज इक्वल टू लॅमडा आय कॅन राईट दिस थिंग, कारण काय हे कोलिनियर आहे. सो हेच एक्सप्लेन करण्याचा प्रयत्न केला की लिनियर कॉम्बिनेशन कसं असतं. त्याच्यानंतर जर बघायला गेलं ए अँड बी आर नॉन कोलिनियर देन द इक्वेशन ऑफ टाईप, हा तर हे इंटरेस्टिंग आहे. जर ए अँड बी नॉन कोलिनियर असेल म्हणजे हा ए दिलेला आहे हा वेक्टर बी दिलेला आहे हे नॉन कोलिनियर असतील आणि जर हे इक्वेशन लिहिलं गेलं ठीक आहे तर हे इक्वेशन ए आणि बी ओके इथे कॅन्सल होण्यासाठी ओके टू कॅन्सल आउट इच अदर इन दिस लॅमडा वन अँड लॅमडा टू शुड बी झिरो. ठीक आहे, सो हे जे काही एक्सप्रेस केलेलं आहे इफ ए अँड बी आर नॉन कोलिनियर देन द इक्वेशन ऑफ टाईप म्हणजे लॅमडा ए वन प्लस लॅमडा बी टू जर लिहिलं तर ते कशाला इक्वल असणार आहे झिरोला
आणि ते झिरोला इक्वल होण्यासाठी काय असलं पाहिजे, लॅमडा वन आणि लॅमडा टू हे झिरो असले पाहिजे, कारण ए आणि बी काय आहे ते एकामेकाला कॅन्सल करू शकत नाहीयेत. सो ते कॅन्सल होण्यासाठी काय की मला लॅमडा वन आणि लॅमडा टू इथे झिरो लागणार आहे, ठीक आहे, बिकॉज ऑफ डिरेक्शन दे कॅनॉट कॅन्सल इच अदर. हे कळत असेल तुम्हाला जर बघा, मी काय म्हटलं टू कॅन्सल इच अदर, लॅमडा वन अँड लॅमडा टू शुड बी झिरो, अदरवाइज वेक्टर ए अँड वेक्टर बी कॅनॉट कॅन्सल इच अदर बिकॉज ऑफ डिरेक्शन, ठीक आहे. सो ही गोष्ट क्लिअर असेल होपफुली तुम्हाला. सो हे लॅमडा वन लॅमडा टू ची व्हॅल्यू झिरो असणार आहे ज्यावेळी तुम्ही ए अँड बी नॉन कोलिनियर आहेत आणि अशा टाईपमध्ये एक्सप्रेस करण्याचा प्रयत्न करत असाल तर, ठीक आहे. सो इथपर्यंत मला वाटतं सगळ्यांना क्लिअर झालेल्या असतील गोष्टी. बघूया पुढे काय दिलेलं आहे. ओके, नेक्स्ट स्लाइड. एनी वेक्टर सी कोप्लॅनर विथ ए अँड बी कॅन बी युनिकली रिटर्न. ओके, हे आत्ताच आपण बघितलं, हे पण आत्ताच बघितलेलं आहे. इट इज इफ इट इज कोप्लॅनर विथ ए अँड बी, तर आपण आता ए अँड बीच्या प्लेनमध्ये जर लाय करत असेल तर ऑब्व्हियसली आपण बघितलं की त्याला आपण एक्सप्रेस करू शकतो, ठीक आहे. वी कॅन एक्सप्रेस देम प्रॉपरली. म्हणजे काय, हे कोप्लॅनर असेल तर काय ए बी झाला, इथे सी कुठलाही असो तरी मला फरक नाही पडत. सो आय कॅन एक्सप्रेस दिस इन दिस फॉर्मॅट. सो हे मला वाटतं होपफुली तुम्हाला क्लिअर झालं असेल. ओके, सो इथपर्यंत मला वाटतं या गोष्टी आपण आता क्लिअर केलेल्या आहेत. हे बघूया आता काय दिलेलं आहे की ए बी सी आर नॉन कोप्लॅनर, देन लॅमडा ए वन प्लस लॅमडा बी टू लॅमडा टू बी प्लस लॅमडा थ्री सी इज इक्वल टू म्यू वन ए म्यू टू बी आणि म्यू थ्री सी, ठीक आहे. सो असं दिलेलं असेल, इफ ए बी सी आर नॉन कोप्लॅनर वी कॅन कम्पेअर कोइफिशियंट. ओके, कम्पेअर कोइफिशियंट, वी कॅन कम्पेअर द कोइफिशियंट, हे आपल्याला कळलं पाहिजे. अँड when I write this as lambda 1 a lambda 2 b lambda 3 c it will be also equal to 0. again same case, for this to be true lambda 1 lambda 2 and lambda 3 all should be 0 so that they can cancel each other and form 0. a b c swatala cancel karu shakat nahi because of direction, he lakshat gya. ata yacha madhe ek interesting gosht kay ki two vectors मस्ट बी कोलिनियर टू बी कम्पेअर्ड. ओके, दोन वेक्टर हे कोलिनियर असले पाहिजेत कम्पेअर करण्यासाठी, आणि तीन वेक्टर ज्यावेळी मी बोलतो त्यावेळी ते कोप्लॅनर असले पाहिजेत. ही गोष्ट समजून घ्या. ज्यावेळी मी असं लिहितो टू वेक्टर, आता मी म्हटलं टू वेक्टर्स आहेत, तर मी काय म्हणतो लॅमडा वन ए प्लस लॅमडा टू बी दिस कॅन बी कम्पेअर टू म्यू वन ए प्लस म्यू टू बी. आता हे काय, दोन वेक्टर मी म्हटलं वेक्टर ए अँड वेक्टर बी आर कोलिनियर. मी असं म्हणतो दे आर कोलिनियर, देन आय कॅन डू दिस. बट वेन आय से फॉर थ्री एन आय से फॉर थ्री दे मस्ट बी कोप्लॅनर, ठीक आहे. आता याच्यात अजून जर आपण थोडंसं एक्सप्लोअर करायचं म्हटलं तर आपण म्हणूया इथे, ओके लेट अस राईट डाऊन इट प्रॉपरली. वेक्टर ए वेक्टर बी वेक्टर सी आर नॉन कोप्लॅनर. ओके, त्यानंतर इक्वेशन आपण असं लिहू शकतो लॅमडा वन ए प्लस लॅमडा टू बी प्लस लॅमडा थ्री सी इज इक्वल टू झिरो. याच्यावर मी एक गोष्ट लिहू शकतो लॅमडा थ्री सी इज इक्वल टू लॅमडा वन ए ओके मायनस मायनस ऑफ लॅमडा टू बी. म्हणजेच काय झालं, सी वेक्टर सी इज इक्वल टू मी काय लिहू शकतो, हे वेक्टर तुम्हाला मागे पण सांगितलंय विसरलो मी, तर तुमचं तुम्ही लिहून घ्यायचं आहे. ओके, अपॉन लॅमडा थ्री बी हे मी असं लिहू शकतो, ठीक आहे. पण हे असं लिहिल्यानंतर ह्याच्यामध्ये काय प्रॉब्लेम येणार आहे थोडासा विचार करा. व्हॉट प्रॉब्लेम विल अराइज इफ आय राईट दिस थिंग, ठीक आहे. हे थोडासा तुम्ही इथे विचार करायचा की बाबा असं लिहिणं हे योग्य आहे का. ओके, आपण काय म्हटलं की ती नॉन कोप्लॅनर आहेत, मी अशा पद्धतीने लिहिलं आणि मग मी म्हटलं की लॅमडा थ्री इज नॉट झिरो असं मी अज्युम केलं की आय हॅव अज्युम दॅट लॅमडा थ्री इज नॉट झिरो आणि मी त्याच्यावरून हे लिहिलं. म्हणजे इथे आपण पकडूया अजम्पशन लॅमडा थ्री इज नॉट इक्वल टू झिरो. पण आता एक गोष्ट बघा, ज्यावेळी मी हे सी असं एक्सप्रेस करतो म्हणजेच माझं म्हणणं काय आहे की इफ सच इक्वेशन इज देअर दॅट सी इज सम इज इक्वल टू समथिंग ए समथिंग बी. म्हणजेच काय रे, मागासपासून आपण बघतोय ना की ए बी आणि सी काय असणार आहेत, एका प्लेन वरती लाय करणार. पण ते तर माझ्या स्टेटमेंटला कॉन्ट्रॅडिक्ट करते. स्टेटमेंटला कॉन्ट्रॅडिक्ट करते म्हणजे काय आहे की मी तर म्हणतोय की दे आर नॉन कोप्लॅनर, पण हे असं इक्वेशन लिहिल्यामुळे काय झालं की ते कोप्लॅनर झाले. सो आवर अझम्पशन इज रॉंग. सो आवर अझम्पशन इज रॉंग. सो लॅमडा थ्री शुड बी इक्वल टू झिरो. म्हणजेच काय आहे, लॅमडा वन लॅमडा टू अँड लॅमडा थ्री बोथ मस्ट बी इक्वल टू zero, so only this equation will be correct or this equation will be satisfied, or we can write into this part. Manjes kaya ki apan lambda 1 is equal to mu 1, lambda 2 is equal to mu 2 and lambda 3 is equal to mu 3 he apan compare karu shakto, lakshat gya. आणि इथे जेव्हा आपण म्हटलं की एखादा लॅमडा आपण झिरो नाही आहे असं अज्युम करूया आणि आपण सोडवायचा प्रयत्न केला, त्यावेळी आपल्याला थोडेसे प्रॉब्लेम फेस करायला लागले. म्हणजे काय आहे की आपल्याला ही स्टेटमेंट असं सांगते की बाबा हे तीन आता कोप्लॅनर झाले, पण माझं अझम्पशन आहे की ते नॉन कोप्लॅनर आहेत, बट ते पॉसिबल होत नाही. सो ओवर अझम्पशन इज रॉंग.
होपफुली इथपर्यंत तुम्हाला गोष्टी क्लिअर झालेल्या असतील, समजत असतील. इंटरेस्टिंग आहेत लक्षात घ्या, जेवढा तुम्ही इंटरेस्टने या गोष्टी बघणार आहात तेवढंच बेटर आहे. कारण कसं आहे की थोडंसं थेरॉटिकल आहे, मी लेक्चरच्या स्टार्टिंगला पण तुम्हाला ही गोष्ट सांगितलं, थेरॉटिकल आहे सो थोडासा वेळ जाणार आहे याच्यामध्ये, नाही असं नाही आहे. पण परत परत बघा, नाही समजलं तर रिपीट बघा, काही पर्याय नाही, आपल्याला आपल्याला टॅकल तर करावं लागणार आहे त्या गोष्टींना, ठीक आहे. सो होपफुली क्लिअर झालं असेल की काय चाललंय काय नाही. चला नेक्स्ट बघूया. ओके, सो इफ ए बी सी थ्री वेक्टर्स आर नॉन कोप्लॅनर वेक्टर्स अँड एनी वेक्टर डी इन स्पेस कॅन बी युनिकली एक्सप्रेस कॅन बी युनिकली एक्सप्रेस ऑर रिटर्न ॲज डी इज इक्वल टू समथिंग. ठीक आहे, काय हरकत नाही आहे. आता आपण दोनसाठी बघितलं, आता इथे तीन चार गोष्टी एकत्र येणार आहेत. सपोज दॅट सपोज इफ पॉसिबल दॅट दिस इज इक्वल टू दिस, डी इज इक्वल टू दिस, दॅन वी कॅन कम्पेअर. सो हे तेच परत आहे. परत एक गोष्ट सांगतो, लिनियर कॉम्बिनेशनला आपण काय म्हटलं, एक वेक्टर असा असेल, दुसरा त्याला जर पॅरलल दिलेला आहे, कोलिनियर वेक्टर आहे, ठीक आहे, तर तो मी युनिकली एक्सप्रेस करू शकतो. म्हणजे ह्याला मी कसं लॅमडा ए म्हणून एक्सप्रेस करू शकतो. फर्स्ट केसमध्ये जर असा आहे वेक्टर ए आणि हा कुठेतरी बी वेक्टर दिला आहे, सो आय कॅनॉट एक्सप्रेस, कधीच मी त्याला एक्सप्रेस करू शकत नाही, ही गोष्ट तेवढीच क्लिअर आहे, ठीक आहे. त्यानंतर जर एक प्लेन दिलेला आहे मला, ठीक आहे, इफ सॉरी लेट इज ड्रॉ दिस व्हेरी प्रॉपरली, ह्याच्यापेक्षा तरी जर चांगलं काढण्याचा प्रयत्न करूया. ओके ओके, एक प्लेन दिलेला आहे आणि जर वेक्टर्स मला आता किती दिले, तीन वेक्टर्स दिले, असं म्हणजे आपण एक इथे आहे, एक इथे आहे आणि एक इथे आहे, ठीक आहे. सो ए बी आणि सी तीन वेक्टर आहेत, तर आपण माहिती आहे आपण की थर्ड वेक्टर जर इंट्रोड्यूस केला तो, असं जर एखादा वेक्टर दिलेला आहे आपल्याला, ठीक आहे, असं एखादा वेक्टर दिला आहे म्हटल्यावर ए आणि बी जर इथे वेक्टर आहेत, तर सी कॅन बी युनिकली एक्सप्रेस एज लॅमडा वन ए प्लस लॅमडा टू बी. आपण हे युनिकली एक्सप्रेस करू शकतो हे समजून घ्या, ठीक आहे. सो इथे तर मला ही गोष्ट क्लिअर झाली की हे मी करू शकतो, सम फॉर सम युनिक व्हॅल्यूज ऑफ लॅमडा आय कॅन एक्सप्रेस दिस अँड दिस. पण जर सी वेक्टर प्लेनमध्येच नाही आहे, इफ आय से सी वेक्टर इज नॉट इन प्लेन तर मी कधीच सी वेक्टरला एक्सप्रेस करू शकत नाही इन टर्म्स ऑफ ए अँड बी. ओके, इन टर्म्स ऑफ ए अँड बी मी कधीच त्याला युनिकली एक्सप्रेस करू शकत नाही, त्यासाठी तो सी त्या प्लेनमध्ये असणं फार गरजेचं आहे, ठीक आहे. आता आपण असं म्हणूया की आपल्याला इथे वेक्टर्स दिलेत आणि तिन्ही प्लेनमध्ये लाय करतायत, ए बी सी असं काहीतरी दिलेलं आहे, ठीक आहे, ए दिला आहे, हा बी दिलेला आहे, ओके, अँड हा सी दिलेला आहे आणि एक डी वेक्टर दिलेला आहे आपल्याला, ठीक आहे, वेक्टर दिलेला आहे. तर आता आपल्याला आरामात हा डी वेक्टर आपण लॅमडा वन ए प्लस लॅमडा टू बी प्लस लॅमडा थ्री सी अशा पद्धतीने एक्सप्रेस करू शकतो, ठीक आहे. सो हेच आपल्याला इथे दिलेलं आहे की ए बी सी जर थ्री नॉन कोप्लॅनर वेक्टर्स आहेत, ठीक आहे, नॉन कोप्लॅनर वेक्टर दिलेलं आहे, देन एनी वेक्टर डी इन स्पेस कॅन बी युनिकली एक्सप्रेस ॲज दिस थिंग. ओके, सो हे तीन जर नॉन कोप्लॅनर वेक्टर आहे तर एनी वेक्टर डी कॅन बी एक्सप्रेस इन दिस वे, ठीक आहे. सो हे कळलं आहे, लॅमडा टू बी, लॅमडा थ्री सी अँड लॅमडा वन ए. ओके, नाव इफ अगेन इन दिस केस अगेन वॉट दे आर सेईंग, इफ दिस इज इक्वल टू दिस अँड ऑल्सो डी इज इक्वल टू म्यू, देन वी कॅन कम्पेअर. म्हणजेच काय, लॅमडा वन आपण म्यू वनला कम्पेअर करू शकतो, लॅमडा टू म्यू टूला कम्पेअर करू शकतो आणि लॅमडा थ्री म्यू थ्रीला कम्पेअर करू शकतो. सो मला वाटतं हे मागे पण आपण आत्ता बघितलेलं आहे. सो हे होपफुली तुम्हाला क्लिअर झालं असेल की हे कम्पॅरिझन होऊ शकतात, कारण की इथे आपल्याला माहिती आहे बाकी सगळ्या गोष्टी सेम आहे. सो आपण कोइफिशियंट जसं कम्पेअर करतो तसं इथे आपण कम्पॅरिझन करू शकतो, ठीक आहे. सो हा एक इम्पॉर्टंट पॉईंट होता की तीन नॉन कोप्लॅनर वेक्टर दिलेले आहेत आपल्याला आणि एक वेक्टर चौथा वेक्टर स्पेसमध्ये दिलेला आहे, तर आपण तो वेक्टर या तीन नॉन कोप्लॅनर वेक्टर्सच्या टर्म्समध्ये एक्सप्रेस करू शकतो, हे जास्त महत्त्वाचं वाटतं मला, ठीक आहे. सो इथपर्यंत ओके आहे. अजून याच्यामध्ये आपण काय करू शकतो, ठीक आहे, चल हे मला वाटतं ह्याच्यावरती ठीक आहे. पुढचं बघूया आपण, काही ट्रू ऑर फॉल्स क्वेश्चन आहेत ते पण आपण बघूया. इफ लॅमडा वन ए प्लस लॅमडा टू बी इज इक्वल टू झिरो देन लॅमडा वन इज इक्वल टू लॅमडा टू इज इक्वल टू झिरो, ठीक आहे. आता फक्त मला एवढीच इन्फॉर्मेशन दिलेली आहे, इथे महत्त्वाचं काय, खालचा अजिबात काही वाचायचा प्रयत्न करू नका, ते तुमच्यासाठीच ठेवलेलं आहे मी. सो दिस होल इन्फॉर्मेशन एवढाच हा क्वेश्चन मला दिलेला आहे आणि मी जर ह्याला नॉर्मली आत्ता जे मी काय शिकलो त्यावर मी काय म्हणेन, यस सर तुम्ही म्हटलं होतात लॅमडा वन अँड लॅमडा टू शुड बी झिरो देन ओनली दे कॅन कॅन्सल, ए अँड बी कॅनॉट कॅन्सल इच अदर, बरोबर आहे, मान्य आहे. पण ते कधी होतं, त्याचा थोडासा विचार करा, तुम्ही विचार करा की इथे अजून मला काय पाहिजे होतं, इथे मला अजून कुठली स्टेटमेंट लागणार होती, तर इथे आपल्याला लागणार होतं वेक्टर मस्ट बी नॉन कोलिनियर,
ओके वेक्टर्स मस्ट बी नॉन कोलिनियर ही मला इथे कंडिशन लागणार होती, पण ती कंडिशन इथे कुठे मेन्शन केलेली तर मला दिसत नाहीये. नायदर मेन्शन हिअर नायदर मेन्शन हिअर, इथे कुठेही मेन्शन नाहीये. सो इफ द कंडिशन वॉज मेन्शन दॅन दॅट दिस टू वेक्टर्स आर नॉन कोलिनियर दॅन दिस कुड हॅव बीन ट्रू, बट नथिंग इज मेन्शन सो डेफिनेटली इट इज अ फॉल्स. इट इज अ फॉल्स स्टेटमेंट बिकॉज इनसफिशियंट इन्फॉर्मेशन. इट विल बी ट्रू ओनली इफ ए एंड बी आर नॉन कोलिनियर. ठीक आहे, सो इथे क्लिअरली मेन्शन केलेलं आहे आन्सर की का नाही आहे. इथे जर म्हटलं असतं की दे नॉन कोलिनियर आहेत तर हे ट्रू झालं असतं, याच्यामध्ये आपल्याला काही प्रॉब्लेम नव्हता. ठीक आहे, इथे बघा लॅमडा वन ए प्लस लॅमडा टू बी इज इक्वल टू दिस. आता ऑब्व्हियसली अगेन इफ आय डोंट रीड दिस फॉर शुगर अँड इफ आय डिरेक्टली से आय कॅन से येस दिस इज ऑल्सो ट्रू. बरोबर आहे, माझं म्हणणं आहे मी आत्ता जे शिकवलं की कोएफिशियंट कम्पेअर होऊ शकतात, पण कधी ज्यावेळी दोन वेक्टर सोबत आपण बोलतोय त्यावेळी ते नॉन कोलिनियर असले पाहिजेत, मगाशीच मी सांगितलं. आणि ज्यावेळी आपण तीन सोबत बोलतो त्यावेळी ते कोप्लॅनर बद्दल आपण बोललो पाहिजे. ठीक आहे, सो नॉन कोलिनियर अँड नॉन कोप्लॅनर हे समजून घ्या. दोन साठी नॉन कोलिनियर तर तीन साठी नॉन कोप्लॅनर असणं गरजेचं आहे. इथे काय दिले, काही रेलेवंट इन्फॉर्मेशन दिलेली नाही, जस्ट दिस थिंग अँड दिस थिंग. आणि मी जर ट्रू म्हटलं दॅट इज रॉंग, इट इज फॉर शुअर फॉल्स, इट इज अ फॉल्स स्टेटमेंट. परत इनसफिशियंट इन्फॉर्मेशन इज प्रोव्हाइडेड, इट विल बी ओनली ट्रू इफ ए अँड बी आर नॉन कोलिनियर. एवढा इथे मेन्शन केलेलं आहे, प्रॉपर तुम्हाला इथे स्टेटमेंट दिलेलं आहे. नाहीतर काय होणार माहिती आहे, इथे असं होऊन जाणार की आपण कंपेअर तर करून घेऊ. जसं की आता मी इथे म्हटलं की फाय ए प्लस टू बी असं जर म्हटलं, ह्याला मी सेव्हन ए प्लस बी पण एक्सप्रेस करू शकतो. बरोबर आहे, कारण काय शेवटी हा आणि हा रिझल्टंट सेमच असणार, पण काय झालं कोएफिशियंट बदलले. बघ कोएफिशियंट आर नॉट मॅचिंग, सो काय होणार आहे इथे की इनसफिशियंट इन्फॉर्मेशन आहे. मला तिथे प्रॉपर कम्प्लीट इन्फॉर्मेशन भेटणं गरजेचं होतं, तरच मी ती गोष्ट इथे प्रॉपरली क्लिअर करून घेऊ शकलो असतो. ठीक आहे, थर्ड क्वेश्चन बघूया. थर्ड क्वेश्चनला काय दिलेलं आहे, ओके थर्ड क्वेश्चनमध्ये इथे आपण गोष्ट बघूया. लॅमडा वन ए आणि लॅमडा टू बी प्लस लॅमडा थ्री सी आणि हे झिरो. पुन्हा तेच म्हणजे हे रिपिटेटिव्ह आहे, काय याच्यामध्ये काय फार विषय नाही. बघा की हे पुन्हा असं बघितल्यानंतर वाटतं येस असं असेल तर येस वी कॅन से दॅट लॅमडा वन लॅमडा टू लॅमडा थ्री झिरो, पण असं नाही आहे. ओके, बिकॉज दे आर नॉट गिवन नॉन कोप्लॅनर. इथे बघा तीन वेक्टर आहेत म्हटल्यावर इथे नॉन कोलिनियर नाही आहे, नॉन कोप्लॅनर आहे. हे थोडंसं गोष्ट आपल्याला इथे क्लिअर करून घेणं फार गरजेचं आहे. सो हे करून घ्या, ह्याचा काही विषय नाही आहे फारसा. हे फॉल्स आहे, दिस इज ऑल्सो फॉल्स स्टेटमेंट गिवन. त्यानंतर जर मी बघायचं म्हटलं तर इथे बघूया आपण काय दिलं, लॅमडा वन ए प्लस लॅमडा टू बी प्लस लॅमडा थ्री सी. ठीक आहे, तीन आहेत. त्यानंतर म्यू वन म्यू टू म्यू थ्री इथे पण दिलेलं आहे. आता हे थोडं थोडक्यात आपण हे जे आता शेवटलं बघितलं ना, डी इज इक्वल टू लॅमडा वन ए प्लस लॅमडा टू बी प्लस लॅमडा थ्री सी, म्हणजे काय एखादा फ्री वेक्टर दिलेला असेल तर तो एक्सप्रेस केला आपण, आणि ह्याला आपण म्यू वन ए प्लस म्यू टू बी प्लस म्यू थ्री सी. तर आपण काय म्हटलं होतं, लॅमडा वन इज इक्वल टू म्यू वन, लॅमडा टू इज इक्वल टू म्यू टू, लॅमडा थ्री इज इक्वल टू म्यू थ्री. पण इथे आपल्याला काय इन्फॉर्मेशन आहे एवढंच दिलेलं आहे, नथिंग मोर दॅन दिस. पण इथे महत्वाचं काय की भाई हे नॉन कोप्लॅनर असणं गरजेचं आहे, तर हे जे काय मी लिहिलं आहे हे ट्रू आहे, अदरवाइज इट इज नॉट ट्रू. म्हणजे काय रेलेवंट इन्फॉर्मेशन तुम्हाला दिलेलीच नाही आहे, तुम्हाला इनसफिशियंट इन्फॉर्मेशन प्रोव्हाइड केलेली आहे. आता अशा टाईपचे क्वेश्चन तुम्हाला बघा लक्षात घ्या ट्रॅप करू शकतात, की तुम्हाला बघता क्षणी वाटते की येस दिस इज ट्रू, पण तुम्ही असा नाही विचार करत की हे ट्रू होण्यासाठी याच्या मागे सुद्धा काहीतरी थोडासा विचार केला गेला आहे, ते पण महत्वाचं आहे. तो विचार जर असेल तर तुम्ही म्हणू शकतो येस दे आर ट्रू, अदरवाइज दे आर नॉट ट्रू, हे मला कळलं पाहिजे. नाहीतर आपलं चलो आहे दिले ना करत राहा तसं नको आहे. आणि अजून एक लास्ट बघूया, इफ सी इज इक्वल टू लॅमडा वन ए प्लस लॅमडा टू बी फॉर थ्री गिव्हन वेक्टर्स देन ऑलवेज लॅमडा वन अँड लॅमडा टू आर युनिक. बरोबर आहे, मान्य आहे, माझंही म्हणणं काय हे बरोबरच आहे, पण लॅमडा वन लॅमडा टू युनिक कधी असतील, ज्यावेळी एबीसी काय असणार आहेत नॉन कोलिनियर. बघा एबीसी काय असणार आहेत, इथे नॉन कोलिनियर असणार आहे. ठीक आहे, सो इट इज फॉल्स स्टेटमेंट बिकॉज इनसफिशियंट इन्फॉर्मेशन. इट विल बी ट्रू ओनली इफ एबीसी आर नॉन कोलिनियर. इफ एबीसी आर नॉन आर कोलिनियर देन इन्फिनाइटली मेनी व्हॅल्यूज ऑफ लॅमडा वन अँड लॅमडा टू आर पॉसिबल. ठीक आहे, सो ट्रू कधी असू शकतं ते पण दिले आणि फॉल्स कधी असू शकतं ते पण दिलेलं आहे. सो हे प्रॉपरली थोडंसं बघून घ्या. हे जे आन्सर्स पण इथे ठेवले आहेत मुद्दा म्हणून मी ठेवलेले आहेत, की जेणेकरून तुम्ही तुमच्या नोटबुकमध्ये नोट डाऊन करताना हे प्रॉपरली नोट डाऊन कराल. ठीक आहे, हे प्रॉपरली नोट डाऊन करून घ्यायचं आहे. आता एक क्वेश्चन मी माझ्याकडून तुम्हाला एक देतो इथे सोडवायला. क्वेश्चन बघूया काय आहे. फाइंड अ वेक्टर ऑफ मॅग्निट्यूड थ्री. ओके, फाइंड अ वेक्टर ऑफ मॅग्निट्यूड थ्री. ओके, इन द डायरेक्शन हँडरायटिंग याच्यावरती काही एवढं खास येत नाही, बोर्डवर पण येत नाही. सोडा, तुम्ही म्हणाल सर बोर्डवरती तुम्ही कुठं धड लिहित आहे, ॲडजस्ट
ओके जे माइनस टू जे ओके ये चुकून लिहे आणि प्लस थ्री के ठीक है आई कैप जे कैप है आई कैप जे कैप आणि के कैप दिलेले ओके ठीक है एवढी इन्फॉर्मेशन तुम्हाला दिलेली आहे आणि तुम्हाला सांगितलं फाइंड अ वेक्टर ऑफ मैग्निट्यूड थ्री इन द डायरेक्शन ऑफ दिस आता हे तुम्ही सोडवा माझं म्हणणं आहे तुम्हाला हे जर सोडवायला जमलं तर मी म्हणून तुम्हाला बेसिक जे काही घेतलेले आहे ते तुम्हाला कळलं असेल ठीक आहे इलस्ट्रेशन्स आपण घेऊ त्याचा काही प्रश्न नाही आहे इलस्ट्रेशन्स याच्यावरती जेवढं झालेलं आहे त्याच्यावरती आपण घेणारच आहे पण सध्या ज्या ह्या गोष्टी क्लिअर करून घेतलेल्या आहेत त्या गोष्टी आजच्या तरी तुम्हाला समजणं फार गरजेचं आहे लक्षात घ्या रिझोल्यूशन ऑफ वेक्टर इज व्हेरी इम्पॉर्टंट जेव्हा दोन वेक्टर दिलेले असतील तेव्हा तिसरा युनिकली तो एक्सप्रेस कसा करू शकतो तीन दिलेले असतील तर चौथ्या ह्याच्यात कसा एक्सप्रेस करू शकतो सो रिझोल्यूशन इज व्हेरी इम्पॉर्टंट पॉईंट ते बघून घ्या हे ट्रू फॉल्स वरून बऱ्याच गोष्टी तुम्हाला क्लिअर होतील को प्लॅनर को लिनियर नॉन को लिनियर नॉन को प्लॅनर ह्या ज्या दोन चार टर्म्स आहेत ह्या तोंडपाठ असल्या वेळेत की नक्की काय आहेत नाहीतर हेच जर क्लिअर नसेल को लिनियर म्हणजे काय हा जर प्रश्न पडला मग हे जे चाललंय हे म्हणजे अक्षरशः तुमच्यासाठी एलियन टेक्नॉलॉजी वाटेल कारण ह्याची लेवल चांगलीच आहे त्यामुळे हा टॉपिक हलक्यामध्ये घेऊ नका हा अगदी चांगला आहे टॉपिक आणि याच्यावरती स्कोरिंग पण आहे इझी आहे तुम्हाला ज्यावेळी प्रॉब्लेम सुरू होतील ना ज्या टाईपचे प्रॉब्लेम विचारले जातात तुम्ही म्हणाल सर हा टॉपिक सोपा आहे सुरुवातीचे दोन लेक्चर आम्हाला थोडंसं असं वाटलेलं की जड जाऊ शकतात ठीक आहे सो हे एवढं आहे क्लिअर करून घ्या नोट्स कम्प्लीट करून घ्या काही डाऊट असेल काही नसेल समजलं पुन्हा लेक्चर बघा रिपीट बघा दोन वेळा तीन वेळा तोच पॉईंट एखादा बघितला तर 100% करणार आहे ठीक आहे सो आणि हा एक प्रॉब्लेम तुमचा तुम्ही सोडवा लक्षात घ्या तुम्हाला जास्त वर्क मी देत नाही आहे स्टार्टिंग या लेक्चरचे म्हणून दोन गोष्टी आहेत तेवढ्या दोन तरी स्वतःहून व्यवस्थित सोडवण्याचा प्रयत्न करा ठीक आहे चालेल सो आजपुरते एवढं ठीक आहे आपण याच्यावरती इलस्ट्रेशन बघूया नंतर उद्या बघूया आणि आपण पुढचे सुद्धा जे पॉईंट आहेत ते कव्हर करण्याचा प्रयत्न करू तोपर्यंत चलो बाय थँक्यू